नमस्कार। पहिला सेशन थोडा लांब होता। कापसाची एक नवीन ओळख सगळ्यांना व्हावी हा उद्दिष्ट होता आणि मला असं वाटतं की आपण जो काही 1.5 घंटा कापसाच्या नवीन ओळखीबाबत बोललो तर माझ्या बांधवांना, शेतकरी बांधवांना हे क्लिअर झालं आहे की आपल्याला आपला प्रॉब्लेम काय होऊन राहिलेला आहे आणि आपल्याला फार्म लेवलला काय करावं लागेल। की जसं या प्रकल्पाबद्दल सांगताना तुम्हाला असं बोललो होतो की यामध्ये 6 जागी आपण चेंजेस करायचं आपण ठरलेलं आहे। त्यातला पहिली जागा होती फार्म लेवल आणि आपण जे काही आतापर्यंत बोललो हे मॅक्झिमम आपण फार्म लेवलला आपल्याला काय काय बदल केलं करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कसं आपल्याला ते अटेंड करता येईल जे आपलं उद्दिष्ट आहे। आणि मी उद्दिष्ट अगदी क्लिअरली सगळ्यांसमोर ठेवला होता की आपला उद्दिष्ट म्हणजे डिमांड बेस्ड सप्लाय। आणि आपण त्या भागामध्ये हे बोललो होतो की शेवटी डिमांड काय आहे, तर डिमांडमध्ये आपण अगदी स्पेसिफिकली गेलो होतो की युनिफॉर्मिटी किती असणं जरुरीचं आहे, अपेक्षित आहे मार्केटला। आणि जे मी तुम्हाला पहिले दाखवली होती जी स्लाइड, या स्लाइडमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की हे जे आता याच्यासमोर आहे, व्हॉट इज डिमांड, युनिफॉर्मिटी, ट्रॅश, कॉन्टॅमिनेशन, हे आपल्याला किती असणं आपल्यासाठी अपेक्षित आहे आणि आपण आज याच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत। म्हणजे आपल्या इथे युनिफॉर्मिटी ही जास्तीत जास्त 42-43 रेंजमध्ये येऊन राहिलेली आहे। आपलं जे टार्गेट ट्रॅशचं आहे तर ट्रॅश आपला जवळपास 4-5% चाललेला आहे। कॉन्टॅमिनेशनचा म्हणजे विचारूच नका की त्यामध्ये काय निघेल याच्यामध्ये सांगता येत नाही कापसामध्ये। तर अशा प्रकारे आपण स्टोरेज व्यवस्थापनाबद्दल बोललो होतो, त्यानंतर आपण कवडीचं पिकिंग टाळावं याच्याबद्दल बोललो होतो। म्हणजे इन शॉर्ट आपण जे बोललो होतो की तांत्रिक दृष्ट्या जसा कापसाकडे आपण पाहतो त्याच्यात तसं खरीददार पाहत नाही, तर खरीददाराच्या दृष्टिकोनातून कापसाकडे पाहिलं तर तो कापसामध्ये काय एक्झॅक्टली पाहतो आहे याबद्दल आपण पहिले पूर्ण ऐकलं आणि त्यामध्ये आपण एक सरासरी आपण हे शॉर्टलिस्ट केलं की साधारणतः समजा 2000 रुपये थंडी जास्ती भेटला तर 200 रुपये क्विंटल आपल्याला इथे राईज होऊ शकतो। आपण समजा स्वतः जिनिंग करून घेतलं तर आपल्याला 100 रुपये त्याच्यात फायदा जास्तीचा होऊ शकतो। 100 रुपये आपल्याला प्रत्येक लीन पर्सेंटेज आपला जसा जसा वाढत जाईल त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो। आपण बोलताना RCM बद्दल बोललो नाही, RCM म्हणजे रिव्हर्स मेकॅनिझम चार्जेस, हे कोणाला लागतात? हा समजा आपण कापूस म्हणून विकला तर जो खरीददार आहे त्याला गाठी बनवताना एक GST भाग आहे, हा रिव्हर्स मेकॅनिझम चार्जेस त्याला पे करावं लागतात आणि नंतर ते रिव्हर्स परत त्यांना भेटतात। परंतु होतं काय की त्याच्यात त्यांची गुंतवणूक होऊन जाते। तर शेतकऱ्यांनी समजा असा स्वतःच्याच गाठी आणि हे विकलं तर त्याच्यात त्याचा फायदा होऊ शकतो, प्रोडक्टिव्हिटी आपली वाढू शकते। हा आपण सगळं पहिल्या भागामध्ये बोललो आहे आणि आता आपल्याला जे स्पेसिफिकली बोलायचं आहे ते म्हणजे की प्रक्रियेदरम्यान तसंच टोटल ही प्रक्रिया म्हणजे कापसाच्या लागवडीपासून तर गाठी बनेपर्यंत क्वालिटी कंट्रोल आपल्याला कसं असं आपण याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे, मार्केटिंग लेवलला आपण काय नवीन तंत्रज्ञान आणत आहोत, या सगळ्या विषयावर आपल्याला तुम्हाला अवगत करायचं आहे। तर याच्यामध्ये जसं मी प्रकल्पाचे उद्दिष्ट सांगतो की आपल्याला कन्सिस्टंट म्हणजे खूप मोठा प्रकारचा मोठा सप्लाय एकसारख्या कापसाचा देणे, दुसरं युनिफॉर्म म्हणजे जास्तीत जास्ती एकसारखे तंतूची लांबी राहील असा कापूस देणे, क्लीन कॉटन म्हणजे यामध्ये ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन हे कंट्रोलमध्ये राहतील अशा प्रकारचा कापसाची निगा राखून त्याचा दर्जा सुधारणे। त्याच्यानंतर हे करण्यासाठी काय आहे की कंट्रोलिंग डिटोरिएशन ॲट द पोस्ट हार्वेस्टिंग लेवल, म्हणजे आपण कापसाला जिथे स्टोरेज करतो तिथे तर त्याच्यामध्ये काही प्रकारचं डिटोरिएशन नाही होऊन नाही राहिला ना, अशा प्रकारचा या पूर्ण गोष्टी आपल्याला काळजी घेऊन दर्जा कापसाचा सुधारायचा आहे याच्याबद्दल बोललो। आता आपण जे बोलणार आहोत या सेशनमध्ये हे बोलणार आहोत आपण ट्रेसेबिलिटी आणि ब्रँडिंग। आता ट्रेसेबिलिटीचा अर्थ असा की आपण जी गाठ घेतली या गाठीमधला कापूस हा कुठल्या समूहाकडनं आलेला आहे, कुठल्या जिनिंग कुठे झालेला आहे, त्याचा पूर्व इतिहास जो आहे हा आपल्याला कळाला तर आपल्याला काय कळू शकेल की हा नेमका कापूस कुठल्या समूहाच्या माध्यमातून याच्या गाठी तयार झालेल्या आहे। मग याचा फायदा काय ट्रेसेबिलिटीचा? ट्रेसेबिलिटीचे 2 फायदे होतात। पहिला हा फायदा होतो की एक समूह आहे, या समूहामध्ये 100 कास्तकार आहेत, यांनी आपला कापूस एकत्रित आणलेला आहे, पण ट्रेसेबिलिटीमुळे आपल्याला हे कळू शकेल की या
एक ग्रुप येईल तो म्हणेल की साहेब आम्ही तर सर्व केलं तरी आम्हाला तुम्ही म्हणता तशी युनिफॉर्मिटी आलेली नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे नेमका? तर आपल्याला ट्रेसेबिलिटीमुळे हे समजेल की हे जितके काही कष्टकर याच्यामध्ये होते यामध्ये असा कोण होता की ज्याच्याकडे त्यांनी ही निगा न राखता. माझी विनंती आहे की आपण आपले माईक ऑफ करा, माझी अशी विनंती आहे त्यांनी डिस्टर्ब होईल. तर ट्रेसेबिलिटीमुळे आपल्याला त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे शक्य होईल. आणि ब्रँडिंग काय आहे, तर ब्रँडिंग म्हणजे मी तुम्हाला आता मगाशी जसं सांगितलं होतं की आट्याच्या बाबतीत, तसं आज आपण सर्वजण या ब्रँडिंगच्या बाबतीत फार फेमिलियर आहात. मी तुम्हाला काही उदाहरण देतो की समजा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर आपण काय विचार करतो की दावत बासमती जो आहे तो चांगला आहे, कोहिनूरचा चांगला आहे, इंडिया गेटचा चांगला आहे, प्राईड इंडियाचा चांगला आहे, हे ब्रँड्स. हे काम हे तांदूळची व्हरायटी बद्दल नाही बोलत, पण हे कशाबद्दल बोलतात की ज्या लोकांनी तांदूळाच्या क्वालिटीचा लक्ष देऊन एक सेग्रिगेट केलेला लॉट विकून राहिलेले आहेत त्याबद्दल त्या कंपनीचा जे ते काम करतात त्याचा ब्रँड एस्टॅब्लिश झालेला आहे. म्हणजे जो खरीददार आहे त्याला जरी काही कळालं नाही त्या तांदूळातलं तरी त्याला हे कळत आहे की मी दावत बासमती घेतलं तर याचा सुवास खूप चांगला येईल, याच्यापासून सुटा सुटा चांगल्या प्रकारचा आपला राईस होऊ शकेल, बिर्याणी चांगली होऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे जे नॉलेज आपल्याला रॉ मटेरियल कुठल्याही गोष्टीचं घेताना पाहिजे ते या माध्यमातून होऊ शकेल. त्याचप्रमाणे आपण मगाशी बोललो होतो की आपल्या गव्हाचं पीठ घ्यायचं, तर आपण जसं आशीर्वाद आहे, लक्ष्मी भोग आहे, अन्नपूर्णा आहे, फॉर्च्यून आहे, या कंपन्या म्हणजे काय एक्झॅक्टली? या कंपन्या म्हणजे या कंपन्यांचा माल वापरल्यानंतर ग्राहकांचं त्याच्या प्रती जे काही त्यांचा विश्वास निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल बोलत आहेत. आपण तेलाची गोष्ट करू, तेल विकत घ्यायचं असेल तर आपण विचार काय करतो की बाबा मला सफोला घ्या, माझ्यासाठी तुम्ही धारा घ्या, फॉर्च्यून घ्या, त्याच्यानंतर पोस्टमन घ्या. म्हणजे या सर्वामुळे आपल्याला हे कळतं की या तेलाचा दर्जा, या लोकांनी ज्यावेळेस तेल बनवलं त्याची पूर्ण निगा राखलेली आहे आणि आपल्याला जे मिळणार आहे एंड प्रोडक्ट हे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा रेडीमेड गार्मेंट्स विकत घेतो तर आपणही काय करतो, ब्रँड पाहतो कोणचा, एलन सोली आहे का, रँगलर आहे का, लेवाईस आहे, लिवाईस आहे, पार्क एव्हेन्यू आहे, ली आहे, फ्लाइंग मशीन, स्पायकर, एरो, ब्लॅकबेरी, असे अनेक अनेक ब्रँड आहे. परंतु विकल्या जे जाते विकताना वर्धमान इंडस्ट्री खूप सुंदर आहे म्हणून वर्धमानच्या नावाने विकल्या नाही जात आहे, विकल्या काय नावाने जात आहे, ब्रँडच्या. आणि विल्सपन, रेमंड्स, त्याच्यानंतर ट्रायडेंट, अरविन, अशा कितीतरी मी तुम्हाला इंडस्ट्रीज सांगू शकतो की ज्यांचं कामकाज क्वालिटीच्या बाबतीत एक नंबर आहे, जे चांगल्या प्रकारचा कापडापासून त्याचे रेडीमेड गार्मेंट्स बनवत आहेत, परंतु त्यांची जी विक्री होते ती ब्रँडच्या नावाने होते. आता ब्रँड ही इतकी वेगळी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो की आपल्यातले कितीतरी लोक पेट्रोल एकाच पंपवरती भरतात. आता का भरतात त्याचं त्यांना विचारलं तर त्यांना त्याचं कारण माहित नाही, परंतु त्यांना लाईफ मध्ये वेगवेगळ्या पंपवरती भरताना त्यांना अनुभव आला असेल की कुठे काही प्रॉब्लेम आला असेल, कुठे नकळत त्यांच्या डोक्यात एक आला की हा जो पेट्रोल पंप आहे इथे प्युअर आणि चांगलं पेट्रोल भेटत. होऊ शकतं की दोन पंप्स मध्ये जे काही पेट्रोल विकलं जातं त्याच्या प्युरिटी मध्ये काहीच फरक नाही आहे, परंतु ब्रँड एस्टॅब्लिश होण्याकरिता फक्त प्युरिटीज नव्हती तर दिलेल्या सर्व्हिसेस आल्या, असा एक सर्व मिळून जे कम्फर्ट लेवल खरीददाराला शेवटी जाणवते त्याच्यापासून तो त्या गोष्टीकडे, त्या पंपकडे जातो किंवा त्या ब्रँडचा राईस किंवा फ्लॉवर असं वापरतो. म्हणजे ब्रँडची निर्मिती ही कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शन पासून होते. आता मजा अशी आहे की आपण इतक्या सर्व गोष्टींचा ब्रँड तर बोललो, परंतु मला कोणी पण सांगावं की गाठींमध्ये कुठला ब्रँड आहे का? आता मला 30 वर्ष झाले मी या व्यवसायात आहे, पण मला असा भारतामध्ये एकही ब्रँड माहित नाही की या ब्रँडच्या गाठी विकत घेतल्या तर एकदम एक नंबर काम राहील. याच्यापासून जो फॅशन किंवा आपलं जे रेडीमेड गार्मेंट्स बनवणारी इंडस्ट्री आहे ते डोळे लावून हा ब्रँडेड गाठी विकत घेऊ शकतील. मग अशी व्यवस्था जगामध्ये कुठे आहे का? हो आहे. अशी व्यवस्था अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये कॉटन USA नावाचा एक ब्रँड आहे. हा व्हॉट इज कॉटन USA? कॉटन USA काय केलेलं आहे की या आपण जे आतापर्यंत बोललो अशा पूर्ण काळजी घेऊन त्यांनी ज्या काही गाठी बनवलेल्या आहे त्याच्यामध्ये मी जे बोललो की युनिफॉर्मिटी
ट्रैश कॉन्टैमिनेशन हे सगळं कंट्रोल मध्ये असल्याची खात्री करून त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहे. म्हणजे त्यांनी जो ब्रँड त्याचा आहे तो इतका जास्त रिकग्नाइज्ड आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल या गोष्टीचं की फॉरेन कंट्रीज मध्ये समजा आपण घेऊ एखादा मोठा ब्रँड घेऊ एल एन सोली, तर एल एन सोली सारखी कंपनी जेव्हा त्यांचे शर्ट्स विकते ना अलॉंग विथ इट ते हे लिहितात की मेड फ्रॉम कॉटन यूएसए कॉटन. कॉटन यूएसए नावाच्या या ब्रँडचा बेल्स वापरून आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या गाठींचा सुद्धा दर्जा त्या लेवलला नेलेला आहे की त्या गाठीची किंमत त्या ब्रँडची असेल तर ऑटोमॅटिकली जी खरीददार कंपनी आहे जी धागा बनवणारी कंपनी आहे त्या सर्व ब्लाइंडली त्या गाठी घेऊ शकतील. आपण ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पामध्ये आपला स्मार्ट कॉटन हा ब्रँड एस्टॅब्लिश करत आहे. आता स्मार्ट कॉटन हा जो प्रकल्प आहे हा स्मार्ट मुळात जो प्रकल्प आहे ज्याचं मी तुम्हाला नाव सांगितलं की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, हा खूप मोठा प्रकल्प आहे. हा वर्ल्ड बँक द्वारा याला फंड केलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त कापूस नाही आहे, याच्यामध्ये ग्रेप्स आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे फ्रुट्स आहेत, सगळे ॲग्रो प्रोडक्ट्स याच्यामध्ये आहेत. आणि याचं टोटल जे काही ॲलोकेशन आहे जवळपास 2200 कोटी रुपयाचं जागतिक लोन घेऊन हा प्रकल्प मार्केटिंग आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या समन्वय साधून हा राबवण्यात येत आहे. आणि याच्यातला एक घटक फक्त हा स्मार्ट कॉटन आहे. तर स्मार्ट कॉटन हा एक सब प्रकल्प झाला आहे आणि या सब प्रकल्पाचा उद्दिष्ट कापसाच्या पासून बनणाऱ्या ज्या काही पूर्ण जी पुढची मूल्यवर्धक साखळी आहे याच्यासाठी चांगलं रॉ मटेरियल देऊन चांगल्या ब्रँड्सची निर्मिती करणं हा एकमेव याच्यात उद्दिष्ट आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडक्यात असं पाहूया की हा प्रकल्प इम्प्लिमेंटेशन कसा होणार आहे. तर याच्यामध्ये एक महाकॉटचं PIU म्हणजे कापूस प्रण महासंघाचा एक प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट आणि कृषी विभागाचा समन्वय साधून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. आणि ही अंमलबजावणी करतेवेळी शासनाचे विविध दुसरे अंग जसे की VSTF आहे, महाविम आहे, MSRLM आहे, याचे सुद्धा अधिकारी वर्ग या प्रकल्पामध्ये हे पूर्ण काम करण्यासाठी सहयोग करणार आहे. या प्रकल्पाचा साधारण बजेट मी जसं याच्यात लिहिलेलं आहे 100 कोटीचा आहे. यामध्ये 100 कोटीमध्ये ॲग्रिकल्चर विभागाकरिता जवळपास 40 कोटी रुपयाचा ॲलोकेशन आणि 60 कोटीचा आपल्या मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू ॲलोकेशन आहे. याचा जे व्याप्ती आहे याची व्याप्ती आहे जवळपास 5 वर्षाचा हा प्रकल्प आहे. या 5 वर्षामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये याची व्याप्ती होणार आहे आणि याची जी पोहोच आहे हे 4 लाख शेतकऱ्यांपर्यंत न्यायचं आमचं 5 वर्षाच्या अखेर उद्दिष्ट आहे. तर इम्प्लिमेंटेशन साठी जसं मी सांगितलं ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट, महाकॉट आणि VSTF महाविम हे सगळे जण मिळून याच्यामध्ये आपसी समन्वय साधून या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. आता नेमकी अंमलबजावणी म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतो याच्यात, तर याच्यामध्ये हे जे पिक्चर तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले शेतकऱ्यांचा एक समूह दिसत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांचं तोंड वेगळ्या डायरेक्शनला आहे आणि यांच्यामध्ये सर्वांमध्ये एका म्हणजे समन्वय नाही आहे. तर आपण याचा पुढचा भाग काय आहे, हे सगळे जे बाकीचे याच्यानंतर शेतकरी एकत्र आलेले आहे या सगळ्यांचे तोंड एकीकडे दिसतात आणि सगळे एकादेक हात एकमेकाच्या हात पकडून याची अंमलबजावणी करतायत. म्हणजेच आपली जी संकल्पना आहे की आपल्याला हे करायचं असेल तर ग्रुप बनवून आपल्याला बनवावं लागेल. म्हणजे FPOच्या माध्यमातून करता येईल, FPCच्या माध्यमातून करता येईल, क्लस्टर बेस्ड युनिटच्या माध्यमातून करता येईल. परंतु हे जे समूह आहे हे ग्रासरूट लेवलला बनवून हे एकत्रित सगळे विचार करून याचा कापसाचा लागवड करतील. यासाठी वरती जसं दिलेलं आहे एक्सटेन्शन सर्व्हिसेस व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूल, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कृषी विभागातून एक्सटेन्शन सर्व्हिसेस अंतर्गत हा जो ग्रुप तयार झालेला आहे या ग्रुपला अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाईल की त्यांच्याद्वारा जो काही कापसाचं उत्पादन होईल त्या कापसाच्या मध्ये आपण जे काही टार्गेट केलेल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे त्याचे जे पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे
या कापसाचं उत्पादन करता येईल अशा प्रकारची अरेंजमेंट सातत्याने शेतकऱ्याच्या या समूहाला या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूलच्या माध्यमातून वारंवार ट्रेनिंग देऊन त्यांच्या शेतीवर व्हिजिट देऊन आपल्याला हा बदल घडवायचा आहे. पण आता याच्यानंतर जो काही कापूस उत्पादित केला जाईल या समूहाकडनं, आता याच्यामध्ये या समूहाकडनं झालेला उत्पादन जे आहे कापसाचं याच्यात काय केलं, सेलिंग ऑफ रॉ कॉटन, म्हणजे असा एखादा ग्रुप असेल की बा आम्हाला बाकीच्या भांगडीत पळायचं नाही आहे, आम्हाला आमचा कापूस विकला आणि मोकळे. तर अशा समूहाचा कापूस त्या समूहाला वाटलं तर ते त्या जो कुठला मार्केटमध्ये ग्राहक असेल आणि तो त्यांना जास्ती पैसे देऊन घ्यायला खरेदी करायला तयार असेल तर त्यांना हे कंपल्शन नाही आहे की त्यांनी पुढे जावं, तर तिथे एक्झिट होऊ शकतात. समजा त्यांना तिथे एक्झिट न होता जी संकल्पना या प्रकल्पाची आहे त्याप्रमाणे यांनी स्वतः त्याचं जिनिंग करून घेतलं आणि त्याच्यातनं सरकी यांनी गाठी बांधल्या रुईच्या, तर त्याच्यानंतर त्यांना काय करता येईल या गाठी आणि सरकी याची विक्री आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करून याच्यातनं मूल्यवर्धन करणं पॉसिबल होईल. तर अशा प्रकारचा हा प्रकल्पाची संकल्पना आहे. फार्म लेवलला मी परत जसं म्हटलं की डिमांड बेस्ड सप्लाय करणे आणि रुईचं मार्केटिंग करणे, ट्रेसेबिलिटी आणि ब्रँडिंग करणे हा तुमचा शेतीच्या स्तरावरील आपल्याला करावयाचे काम आहे. आता याच्यामध्ये क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट आपण इश्यू करतो आहे. क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट या मिनिटाला सांगायचं झालं तर जोपर्यंत सोन्याला हॉलमार्क दिल्याने गेला तोपर्यंत भरोशाने विक्री होत होती, पण हॉलमार्क त्या दिवशी आला त्या दिवशी सोन्याच्या बाबतीत आपण दागिने कुठल्याही दुकानातनं घेतले तर हॉलमार्क कोण घ्या लागलो. तसंच आपल्याला हे करायचं आहे की या पूर्ण कापसापासून ज्या गाठी पडणाऱ्या वेगवेगळ्या समूहाद्वारे याचे जे काही क्वालिटी आहे या क्वालिटीचे अश्युरन्स सर्टिफिकेट आपण देणार आहे. आता क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट डझंट म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ही सर्वोत्कृष्ट क्वालिटी आहे. सर्वोत्कृष्ट क्वालिटी नाही. क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट जी काही क्वालिटी आहे ती खरीददारांच्या समोर ठेवते आहे की समूहाद्वारे काम केल्यानंतर अशा प्रकारची क्वालिटी झालेली आहे. म्हणजे थोडक्यात परत आपण सोन्याच्या तुलनेत सांगितलं तर जसं 18 कॅरेटी असतं 16 कॅरेटी असतं तर त्याची प्युरिटी किती आणायची आहे. 24 कॅरेट्स हा आपला उद्दिष्ट झाला, परंतु उद्दिष्ट साध्य न होता या वर्षी आपण 18 कॅरेटच्या जागी 20 कॅरेट जरी करू शकलो, 20च्या जागी 22 जरी करू शकलो, तर याच्यामध्ये आपण खरीददाराच्या दृष्टिकोनातून जे काही त्याच्या दर्जामध्ये सुधारणा आणलेली आहे तर ती काय आहे हे त्याला समजावं. याच्यासाठी तांत्रिकरित्या आपल्याद्वारा समूहाद्वारा ज्या काही गाठी निर्मित केल्या जाईल त्याचं विक्री करताना त्याचं क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट हे सुद्धा दिल्या जाईल. यामुळे काय होऊन राहणार आहे की हा सगळा व्यवसाय जो आहे आजच्या तारखेमध्ये हा व्यवसाय कसा होतो की जिनिंग किंवा खरीददार कापसाचे जे काही गाठी बनवतात ते काय करतात की एक मध्यस्थीला बोलवतात, त्या मध्यस्थीकडे 5-6 धागा बनवणाऱ्या कंपनीज बायर्स असतात. ते काय करतात की ते सांगतात की बाबा माझ्याकडे 200 गाठी आहे, माझा हा माल जो आहे हा 30+ आहे, पण तो काय म्हणतो ठीक आहे 30+ साठी माझा हा भाव आहे, पण तो काय करतो मध्यस्थी विक्री करणाऱ्या समूहाला किंवा ज्यांनी तुमच्याकडनं कापूस खरेदी केलेला आहे त्याला सांगतो की बाबा हा हा भाव प्रायव्हेट एजन्सी तुझा कापूस घ्यायला गाठी घ्यायला तयार आहे. आता हा ठरवतो की मला द्यायला काही हरकत नाही आणि हा ट्रेड होतोय आजच्या तारखेत. परंतु याच्यामध्ये झालं काय, थोडासा विचार करा तुम्ही की एक शेतकऱ्याचा समूह किती गाठी बनवेल म्हणून म्हणू 200, 500, 1000, परंतु एक मिल त्याला वर्षाला लागत आहे 50,000 गाठी आणि तो जो मध्यस्थी आहे त्याच्याजवळ अशा 5 मिल्स आहेत, म्हणजे तो 2.5 लाख गाठीचा व्यवसाय करतो आहे. तर त्याची जी इंटिग्रिटी आहे त्याची जी स्वाभाविक त्याचा जो स्वभाव राहील तो कोणाकडे इन्क्लाइंड राहील, खरीददाराकडे. कारण की तुम्ही अत्यंत आपण सध्या छोटे आहात, म्हणजे छोटे कशामध्ये आहात, या समूहाच्या गाठी ज्या बनणार आहे त्याची जी संख्या आहे ती इतकी कमी आहे तर तो कुठलाही मध्यस्थी डोक्यात काय विचार आणेल की मी काय करेल, मी माझे जे खरीददार आहे त्यांना जास्तीत जास्त फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी फक्त 2000च्या जागी मी 500 रुपये जास्ती गाठीला देईन आणि 500 रुपये फक्त जास्ती देऊन त्या खरीददाराला 2000 रुपयाचा ऍडव्हान्टेज मिळेल. म्हणजे तो मध्यस्थी जो आहे तो काय करतोय या सिच्युएशनचा फायदा घेऊन तो असा
अशा प्रकारे ट्रेड करेल का तुम्ही खुश झाले, तुम्हाला काय मिळालं 500 रुपये प्रति खंडी जास्त मिळालं, पण तुम्हाला आनंद काय, अरे वा 500 रुपये तर भेटले आपल्याला, पण तसं पाहता त्याची किंमत किती जास्त मिळायला पाहिजे होती 2000. म्हणजेच एक अरेंजमेंट आपल्याला अशी करावं लागेल की ज्याच्यामध्ये ती जी क्वालिटी आपण निर्माण केलेली आहे, आपल्या समूहाद्वारा निर्माण केलेली आहे, त्याला जास्तीत जास्त दर मिळायला पाहिजे. पण जास्तीत जास्त दर कसे मिळतात, तर आपण पाहिलेलं आहे की जेव्हा ऑप्शन होतं कुठल्याही गोष्टीचा, समजा एक कार विक्रीसाठी ठेवली आणि तिथे 50 खरेदीदार आहे, प्रत्येकाने ट्रायल घेतली, तर प्रत्येकाला त्या कारची किंमत माहिती की काय असायला पाहिजे, पण त्याची किंमत तो सुरुवात करेल 1 लाखापासून, पण दुसरा म्हणेल यार याची खरी किंमत 8 लाख आहे, तो म्हणेल माझे 2 लाख, दुसरा म्हणेल माझे 3 लाख, चौथा म्हणेल माझे 4 लाख. 8 लाख ही त्याची मूळ त्याच्या क्वालिटी प्रमाणे किंमत आहे, परंतु बोली बोलता बोलता 8 लाखाच्या जवळ जाईल आणि तिथे गेल्यानंतर मग खरीदार जो आहे तो म्हणेल आता माझा प्रॉफिट नाही उरत आहे, मी कशाला दुनियादारी करणार आहे. तर ती किंमत अटेन झाल्यानंतर तो जो हायेस्ट बोली बोलणार आहे त्याच्यात ते विकल्या जाईल. म्हणजे आता ही व्यवस्था आणि ह्यापूर्वीची जी मार्केटिंगची व्यवस्था आहे याच्यामध्ये मूळ काय फरक केलेला आहे आपण, की पहिल्यामध्ये प्राइस जी आहे ही इन्व्हेंट केल्या गेली आहे. म्हणजे मी ठरवलेली प्राइस, म्हणजे खरीददाराने ठरवलेली प्राइस तुम्हाला ऑफर केल्या गेलेली आहे, आणि दुसऱ्यामध्ये काय झालेलं आहे, प्राइस डिस्कवरी झाली आहे. डिस्कवरीचा अर्थ असा की खरीददार जो आहे दर्जा पाहून कापसाचा जास्तीत जास्त त्याला किती किंमत देणं शक्य आहे त्याप्रमाणे तो बोलत आहे. म्हणजे जसा जितका जास्त चांगला दर्जा त्याला जितकी जास्त किंमत प्राप्त होऊ शकेल. म्हणजे ही जी आपण अरेंजमेंट करत आहोत, या अरेंजमेंट द्वारा तुमची जी विक्री आहे ही विक्री कुठल्या एका मनुष्याच्या स्किल वरती अवलंबून राहणार नाही, तर मार्केट मध्ये दर्जा पाहून त्या गाठींच्या लॉटला जो सगळ्यात जास्ती भाव प्राप्त होऊ शकतो ती बोली बोलल्यानंतरच ती विक्री होईल. पण यामध्ये आपण काय करतो आहे की जरी ई ऑप्शनिंग मध्ये याच्यामध्ये संभावना कोणती होऊ शकते की त्यांनी चेन केली आणि आपण बोललोच नाही, पॉसिबल आहे, परंतु याच्यात पॉसिबल आहे का नाही. आपण काय केलेलं आहे यामध्ये सगळं QR कोडनी ते रिझल्ट जात आहे आणि जो बोली बोलतोय त्याचं नाव समोर येत नाही आहे आणि खरीददार जे आहे हे खूप जास्ती आहे. आता मी तुम्हाला सांगतो आणि हे ठामपणे का सांगू शकतो मी, की कापूस पणन महासंघ आणि CCI यांच्याद्वारा ज्या गाठी विक्री केल्या जातात मी ज्या पद्धतीने म्हटलं या पद्धतीने होतात. तर या पद्धतीमध्ये आज आम्ही सिल्लोड सारख्या जागी ज्या काही गाठी बनलेल्या आहेत, तर सिल्लोडच्या गाठीला ज्यावेळेस मार्केटमध्ये किंमत 43-44 हजाराची होती, तर यावर्षी या माध्यमातून बोली बोलत बोलत 49,000 रुपये प्रति खंडीने तिथली गाठ विकल्या गेली. का गेली, कारण की त्याचा दर्जा इतका चांगला होता, खरीददाराला माहित होता की हा दर्जा मला या रेटला पुरतो. म्हणजेच काय होतं की ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये कोण खरेदी करत आहे त्याचं नाव पुढे येत नाही, फक्त बोली पुढे येत राहते. आणि बोली येते ही बोली फक्त दर्जा पाहून येते, माणूस पाहून येत नाही, समूह पाहून येत नाही. ही जी सिस्टीम आहे ही या स्मार्ट प्रकल्पाचा एक अंग आहे आणि याच्यामुळे तुमच्या समूहांद्वारे ज्या काही गाठी विक्री होणार आहे या ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती होणार आहे. आणि ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणजे हा जो ई कॉमर्सचा अर्थ असा, ई कॉमर्स मध्ये काय असतं, B2B म्हणजे बिझनेसवाला बिझनेसवाल्याला विकतो आणि B2C म्हणजे जो उत्पादन करणार आहे तो कन्झ्युमरला विकतो. म्हणजे अशा प्रकारची याच्यामध्ये व्यवस्था आहे. तर आपण आता आज कोविडच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना प्रसंग असे आले की दुकानात जाता येत नाही आणि आपल्याला भाजी घ्यायची आहे, तर आपण काय केलं की आपण कोणची बास्केट म्हणतो त्याला, बिग बास्केटच्या माध्यमातून घेतलेली आहे. आपण अमेझॉन वरती गेलो, पाहिजे ते कपडे घेतलेले आहेत. मला काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे, अमेझॉन वर गेलो, फ्लिपकार्ट वर गेलो, मी त्याचे सगळ्याचे रेट कम्पेअर केले त्याचे. आता तुम्ही इथे महत्वाचं लक्ष द्या की याच्यामध्ये दोन प्रकारच्या वस्तू विक्री होतात ई कॉमर्स द्वारा, अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कुठलेही जेवढे काही प्लॅटफॉर्म याच्यावर, ते कोणचे, एक असतं ब्रँड. तो ब्रँड म्हणजे काय, मी सॅमसंगचा AC विकतोय. आता मी सॅमसंगचं AC विकतो म्हणून सॅमसंग हा ब्रँड आहे, परंतु अमेझॉन काय करते, अमेझॉन अप्रूव्ड AC विकायला ठेवते, बिग बाजार पण ठेवते, प्रत्येकाचे स्वतःचे
अप्रूव्ड विकायला ठेवतात आणि काही काही तर लोक असे आहेत की जे अप्रूव्ड नसताना सुद्धा स्वतः मला विकायला ठेवायचं काय मी विकायला ठेवू शकतो. मग आता याची ब्रँड निर्मिती कशी होती नेमकी? आता तो खरीददार आहे की नाही, त्या खरीददाराला या तीन चार वस्तू दिसतात, याच्यामध्ये तो पाहतो यार ही वस्तू मला खूप स्वस्त दिसते आहे परंतु हा ब्रँड एस्टॅब्लिश नाही आहे. मग तो काय पाहतो माहितीये का, यापूर्वी ज्यांनी खरेदी केलेला आहे असे किती लोक आहे आणि त्यांच्या कॉमेंट्स काय आहे आणि त्याला स्टार रेटिंग किती दिलेलं आहे. आपण सर्वांना या गोष्टीचा अनुभव आहे. मला असं वाटतं की आज आपण ज्या अर्थी शेतकरी आणि आपण ऑफिसर्स आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारा मीटिंग घेतो आहे, ही प्रगती हे आपल्याला वरदान आहे कोविडने दिलेलं. आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून आज आपण आज गाठी विक्री करायचा विचार का करू शकतो? अहो जिथे नेसेसिटी येते, मदर इज, कारण नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं म्हणतात. जेव्हा मी तुम्हाला सांगतो माझ्या 30 वर्षाच्या नोकरीमध्ये मी स्वतः विचार केला नव्हता की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्याला मीटिंग घेता येईल, शक्य होईल. जेव्हा पहिल्यांदा घेतली तर इतका गोंधळ झाला की माझे जे ऑफिसर्स होते त्यांनी माईक ऑनच ठेवले. इतका गोंधळ की कोण काय बोलतो काही कळेना, मोठा प्रॉब्लेम झाला. परंतु हळूहळू काय झालं, आज आपण सर्व या परिस्थितीत न गेलो आहे आणि आज मी बोलतोय, मला आनंद काय आहे, आज 110 लोक समजा या प्लॅटफॉर्मवरती ही गोष्ट ऐकताय, सगळ्यांचे माईक ऑफ आहे, सगळ्यांना क्लिअर ऐकू येत आहे, सगळ्यांना क्लिअर दिसत आहे, मी स्लाइड प्रेझेंटेशन करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. म्हणजेच काय झालंय की माणूस हा नेहमी परिवर्तनच करत राहतो. आपला स्वभावच असा आहे की आपण आलेल्या परिस्थितीमध्ये सगळ्यात चांगलं काय करू शकतो त्याचा मार्ग शोधत असतो. आता या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या माध्यमातून शेतकरी समूह सुद्धा जॉईन होऊ शकतात, मला आज एवढा आनंद आहे. ही एक बदलती दिशा जी आहे या भारताची, त्याला दर्शक आहे आणि हे दिसत आहे की आपण सर्व लोक या बदलामध्ये पुढाकार घेऊन हा बदल घडवू शकतो. आणि मी माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो की मी आज जवळपास 5-7-10 वर्ष तरी झाले की हे काम करत आहे की शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं जायला पाहिजे. खूप डिफिकल्ट होतं. मी कितीतरी समूहाच्या मीटिंग प्रत्यक्ष जाऊन घेतल्या. मी जालना, जाफराबाद, यवतमाळ अशा अनेक जागी गेलो. शेतकऱ्यांच्या समूह 25 लोक बसायचे, त्यांना सगळ्यांना सांगायचो की बाबांना तुम्ही हे असं केलं तर तुम्हाला चांगलं होईल. परंतु आज काय झालं की आपण या माध्यमातून जितके कष्टकऱ्याला जॉईन झाले याला आपण पोचू शकत आहे. तर अरे माझा अनुभव सांगतो की शेतकऱ्यांमध्ये मला जो बदल सगळ्यात मोठा दिसला, जो नवीन जनरेशन शेतकऱ्यांची आहे, आज ते सगळे अँड्रॉइड फोन वापरायला लागले, बरेचसे वापरायला लागलेले आहे. त्यांना आज त्यांना एक नॉलेज पाहिजे. मी तुम्हाला सांगतो आज आपण समजा ऍग्रिकल्चरल युट्यूबचा विचार केला तर त्याच्यावरती शेतकऱ्यांचे कॉमेंट्स वाचा, अक्षरशः मन खुश होतं की भारतामध्ये किती बदल आहे. आज शेतकरी सातत्याने पाहतो, मी बांबू लावू तर मला काय मिळेल, सीताफळ लावू तर काय मिळेल, बांबू कुठे लावलेला आहे. म्हणजे ही जी चौकस बुद्धी आहे, या बुद्धीसाठी आतापर्यंत काय नव्हतं तर खाद्य नव्हतं. खाद्य होतं परंतु शेतकऱ्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नव्हतं. आज आपण या बदलत्या युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलो आहोत की मला शेतीमध्ये काही करायचं असेल तर मी बसल्या जागी युट्यूबवरती शोधून काम करू शकतो. म्हणजेच हा जो बदल आपल्यामध्ये घडतोय, काय हा कापसाच्या व्यवसायामध्ये गरज नाही यायची, 100% आहे. मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो की काही काळापूर्वी कन्स्ट्रक्शनचा धंदा होता आणि कन्स्ट्रक्शनच्या फ्लॅट जेव्हा विक्री व्हायची तर आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की स्वस्तात विकल्या गेला पण त्या मालकाने 2 लोकांना एकच फ्लॅट विकला आणि त्याच्यानंतर कोर्ट केस झाली. असे जेव्हा खूप प्रकरण यायला लागले तर शासनाने विचार केला यार याच्यावरती काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी काय केलं, रेरा आणला. ज्यावेळेस रेरा आला तेव्हा प्रत्येकाला पहिल्यांदा असं वाटलं रेरा आणि कन्स्ट्रक्शन लाईनला शक्यच नाही. माझे काही मित्र कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये, त्यांचं असं म्हणणं होतं की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये शासन कुठल्याच प्रकारचा नियम इम्प्लिमेंटच करू शकणार नाही, इतके याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहे. पण आज रेरा अप्रूव्ड फ्लॅट स्कीम्स, आपण बसल्या जागी इथून पुण्याचा फ्लॅट जरी घेतला तर मला माहिती आहे मला बनवल्या जाणार नाही, कारण की रेराच्या नियमाप्रमाणे अप्रूव्ड आहे. आता हा बदल आपल्याला या व्यवसायामध्ये अन्न अत्यंत जरुरीचा झालेला आहे. मी तुम्हाला या व्यवसायामधल्या कमतरता सांगतो. या कमतरता अशा आहे की अजूनही कापसाच्या गाठीचा व्यवसाय हा फक्त दिया लिया आणि भरोसा या भरोश्यावर होता. माझे समजा कोणी मित्र याच्यामध्ये जिनर्स असतील तर त्यांना ह्या गोष्टीचा
गॅरंटी आहे की काय होतं, बरेच वेळा काय होतं, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढा कापसापासून गाठी बनतात याच्यातनं फक्त 26 ते 25% कापसाच्या गाठी या महाराष्ट्र स्वतः कन्झ्युम करतो, परंतु या गाठीचा मॅक्झिमम मोठा कस्टमर जो आहे हा महाराष्ट्राच्या बाहेर आणि प्रामुख्याने आपला कस्टमर कोइंबतूर मध्ये आहे. आता होते कसं तुम्हाला सांगतो की आजच्या तारखेमध्ये रेरा सारखा नियम नाही आहे. यामुळे काय होतं की जो खरीददार कोइंबतूरचा आहे तो आपल्याकडनं 42,000 रुपये प्रतिखंडीने कापसाच्या गाठी घेतो, आणि गाठी जेव्हा तिथे पोचतात आंतरराष्ट्रीय मार्केट एखाद्या चुकून पडलेलं असतं आणि मार्केट झालं असतं 37,000 आता 37,000 झाल्यानंतर तो काय करतो कस्टमर कोइंबतूरचा, यार तुम्ही जे म्हटलं होतं ना ते गाठी तशा नाही आहे, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, या गाठी तुम्ही उचलून घेऊन जा. आता मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला की याला नियम नाही आहे, याच्यामध्ये कुठलाही कॉन्ट्रॅक्ट जो आहे अशा प्रकारचा नाही की मी जाऊन कोर्टमध्ये केस करेन. मग यामध्ये काय प्रॉब्लेम निर्माण झाला की खरीददार जो आहे त्याच्याशी आपण निगोशिएट करतो, भाऊ हात जोडून सांगतो बा माझ्या गाठी मला आणायला खर्च लागेल, एक काम कर ना तू मला 2,000 रुपये कमी दे आणि सेटल करतो. आपण आता हा जो पूर्ण पिढा उचलला आहे की या व्यवसायामध्ये आपल्याला बदल करायचा आहे, तर आपण यामध्ये काय केलेलं आहे याच्यामध्ये सगळी नियमावली बनवलेली आहे. नियमावली कशी आहे, खरीददार जे आहेत ते सुद्धा याच्याशी अग्रीमेंटद्वारा जॉईन झालेले आहेत, त्यांचा आपल्याकडे काही EMD सारखं आपल्याकडे काही त्यांचे डिपॉझिट्स आहेत, त्याचप्रमाणे विक्रेता जो आहे त्याचे पण आहे. आता या सगळ्यांच्या नैतिक जबाबदाऱ्या काय आहे या लिखित आहे. लिखित असल्या कारणाने काय होणार आहे की जो खरीददार आहे याला समजा आपण दिल्याप्रमाणे गाठी नाही पोचल्या तर मग त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन, मग आर्बिट्रेशन कसं असावं याची सुद्धा नियमावली आहे. म्हणजे खरीददाराने पहिले ती नियमावली वाचली आहे, म्हणजे आज जो खरीददार भाव कमी झाल्यामुळे सर्रास सांगतो की बाबा मला तुझ्या गाठी पटल्या नाही क्वालिटीमध्ये नाही आहे, उद्या चालून त्याला ते करता येणार नाही अशा प्रकारचे नियम आहे. मग तुम्ही म्हणाल की मग हे असं यापूर्वी झालंय का, 100% झालंय. कापूसपर्यंत महासंघ आणि CCI ज्या गाठी विकत आहे त्या आम्ही किती विकलेल्या आहे, या मागच्या 2 वर्षात जवळपास 25,000 कोटी गाठी विकल्या गेलेल्या आहे या माध्यमातून. आपण याला काय करतोय की हा प्लॅटफॉर्म जो आणतोय हा फक्त स्मार्ट कॉटनच्या करिता आणत आहोत. याच्यामध्ये आपण काय करतोय की याचं जे ब्रँडिंग करत आहे याच्यासाठी जे आपण पूर्ण टेस्टिंग करत आहे, पूर्ण गाठींचं जे टेस्टिंग करणार आहे याच्यासाठी खूप मोठा खर्च येतो. शेतकऱ्यांच्या शेतापासून तर सॅम्पल आपल्याला काढून त्याची तपासणी करून त्याची क्वालिटी असाईन करणं, त्याच्यावरती शिक्का मारणं की हा या दर्जाचा आहे, याच्यासाठी अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर याच्यासाठी करण्यात येत आहे. याच्यामध्ये ब्लॉकचेन, आता या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, अशा अत्यंत हाय प्रोफाईलच्या तंत्रज्ञानाच्या आधारे हा प्रकल्प डिझाईन्ड आहे. यामुळे काय होणार आहे की या पूर्ण व्यवसायामध्ये एक निश्चितपणे एक रेरामध्ये जसा बदल झाला एक नियमावली येणार आहे, आणि यामुळे काय होणार आहे की जो कुठला व्यवसाय शेतकऱ्यांचा समूह त्यांच्या गाठी जेव्हा इथे विकतील ते बिनधास्त विकू शकतील, कारण की आता त्यांना याच्यामध्ये ही भीती राहणार नाही की माझे पैसे तर मिळणार नाही, माझं काय होईल मला माहित नाही पुढे. म्हणजे या प्लॅटफॉर्म मध्ये मी पहिले काय सांगितलं की तुमचा दर्जा हा शासनाद्वारे सांगण्यात येईल की हा हा दर्जा आहे, त्याप्रमाणे त्याची किंमत ठरवल्या जाईल. ती जी बेस्ट किंमत येईल, जो विक्री करणारा जो समूह आहे तो विचार करेल की या किमतीने मला विकायला हरकत नाही. जेव्हा तो त्याला अप्रुव्हल देईल हे सगळं इलेक्ट्रॉनिकली होईल, म्हणजे खरीददाराने बिड केलं ते स्क्रीनवरती येईल आणि त्याचं अप्रुव्हल विक्रेत्याने दिल्यानंतर ऑटोमॅटिकली कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतील. हे सगळं तंत्रज्ञानाच्या आधारे त्याच्या बँकेतनं ठराविक पैसा या खात्यामध्ये येऊन जाईल. म्हणजे या प्रकारचं हे पूर्ण डिझाईन राहील की यामध्ये बदमाशी करायचं समजा काम पडलं तर तो माणूस यामध्ये बदमाशी करू शकणार नाही. मग हे मी जे सांगत आहे हे दोन्ही एंडनी आलं. दोन्ही एंडनी आलं म्हणजे आपण शेतकरी समूह म्हणून जेव्हा याच्यात पार्टिसिपेट करतो आहोत तर आपल्यालाही नैतिक जबाबदारी आलेली आहे की आपण ज्या प्रकारचा दर्जा म्हटला त्या प्रकारचा आपण देतोय, मध्ये त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं दिसलं नाही, गोटा टाकला दिसला नाही, असं समजा केलं तर काय होईल, आर्बिट्रेशनला जाईल, त्याच्यामध्ये पैसे अडकतील, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतील. परंतु समजा आता उलट समजा की समूहाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि खूप चांगलं काम करून जो दर्जा आलेला आहे तर त्या दर्जाला त्या खरीददाराला
तस पाहायला गेलं तर त्याला जेव्हा क्वालिटी त्याने स्वतः पाहिली तर त्याला असं दिसलं की यार मी याला तर 45,000 रुपयांनी खरेदी केलं असतं तरी चाललं असतं, मी तर 42,000 केलं. तर तो जेव्हा सॅटिस्फाईड होईल तर तो काय करेल, रिव्हर्स रेटिंग करेल. रिव्हर्स रेटिंग म्हणजे काय, तो तुमचा जो समूह आहे त्या समूहाला त्याला जो काही क्वालिटी प्राप्त झालेली आहे त्या क्वालिटीच्या आधारे तुम्हाला स्टार रेटिंग करेल. स्टार रेटिंग फार मोठी गोष्ट नाही. आता आपलं सेशन संपलं त्याच्यानंतर आपण ज्या मायक्रोसॉफ्ट वरती आहे ना तो तुम्हाला इमिजिएटली 5 स्टार देतो आणि विचारतो की बाबा हे तुमचं जे काही आत्ताच सेशन झालं याच्याबद्दल तुम्ही किती सॅटिस्फाईड आहात. मग तुम्ही म्हणतात यार मला तर काहीच समजत नव्हतं, ते पूर्ण ब्लर येत होतं. मग तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं ते वाटलं त्याप्रमाणे त्याचं स्टार रेटिंग कराल. आता जेव्हा स्टार रेटिंग होतं त्यांनी काय होतं, आपण जे समूह बनवत आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये या समूहाला काही समूहाला 5 स्टार मिळेल कारण त्यांचा दर्जा खूप चांगला आहे. काहींना 4 मिळेल, काहींना सिंगल स्टार मिळेल. त्याचप्रमाणे खरीददार काय करतोय की अभिप्राय सुद्धा देतो. आता तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न हा निर्माण झाला हे सर्व होईल कुठं, तर हे सर्व होईल स्मार्ट कॉटन जे आहे हे एक डॅशबोर्ड बनवत आहे. डॅशबोर्ड म्हणजे जसं आता तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तसं एक स्क्रीन आहे, एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटमध्ये तुम्ही जसं अमेझॉनचं ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यात गेलं तर तुम्हाला कळतं की हे नॉन ब्रँडेड प्रोडक्ट यापूर्वी यांनी वापरलं आणि याचं रेटिंग असं केलेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं यार हे तर खूप चांगल्या लोकांनी म्हणजे बऱ्याचशा लोकांनी याला चांगलं म्हटलेलं आहे, मग मी ब्रँडेड एवढं महाग पडतं हे का नको घ्यायला. पण तुम्ही तो प्रोडक्ट घ्यायला सुरुवात करतात तर या पूर्ण संकल्पनेमध्ये असं आपण योजलेलं आहे की जो कुठला समूह चांगलं काम करेल त्याचं स्टार रेटिंग रिव्हर्स पद्धतीने खरीददार करेल. यामुळे ज्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समध्ये वेगळेवेगळे स्टार्स राहतील त्याप्रमाणे पुढच्या वेळेस त्यांना त्यांच्या कापसाचा गाठीचा जो अनुभव खरीददाराला येईल त्या आधारे त्याला मायलेज मिळेल, त्याचा ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला लागेल. आणि असं समजा की सातत्याने एखादा विक्री करणारा समूह आहे, मला आता अमरावतीतले कोणी 200 शेतकरी आहे असं कोणीतरी मला अशी बोललं होतं, मला असं वाटतं की ही जी पब्लिक आहे हे अतिशय पुढच्या स्टेप पर्यंत गेलेले आहे. आता यांना काय पाहिजे आहे तर त्यांना आयडेंटिटी पाहिजे, त्यांच्या समूहाला आयडेंटिटी पाहिजे आहे. आणि ती आयडेंटिटी निर्माण करू शकतो हा प्रकल्प. या समूहाच्या नावाने जेव्हा गाठी विकायला येतील तर त्या समूहाला समजा सारखं एक सारखं रेटिंग चांगलं राहील तर खरीददारांचा कल त्या मालाकरिता जास्ती राहील आणि खरीददार काय करेल त्याला तोच माल घ्यायचा प्रयत्न करेल. आणि हे कोणची सिस्टीम आहे, इथं ई बिडिंग सिस्टीम आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन पद्धती आहे. मग ऑप्शन पद्धतीमुळे काय की एखाद्याने 42 दिलं आणि माझ्या मला माहिती आहे यार 42 हा माणसा 45 यायला द्या मला घ्यायला हरकत नाही, मी टाकतो 45,500. मग दुसरा म्हणेल यार यालाही दिसतंय हा माल चांगला आहे म्हणून. असं करता करता प्राईस डिस्कवर होऊन त्या मालाच्या गुणवत्तेप्रमाणे जी सगळ्यात जास्ती किंमत प्राप्त होऊ शकते मार्केटमध्ये ती प्राप्त होईल. परंतु याच्यात विश्वसनीयता कोण देणार आहे, विश्वसनीयता तो माल वापरल्यानंतर तुमचं स्टार रेटिंग देणार आहे. आता विश्वसनीयता आणि मालाची क्वालिटी या दोन्हीही एकत्र जेव्हा येतील तेव्हा प्रत्येक समूह आपला ब्रँड बनवू शकेल. आणि भविष्यामध्ये या प्रकल्पाद्वारे प्रत्येक समूहाला आमच्याकडनं असं पाठबळ राहील की तुम्ही तुमचे ब्रँड्स एस्टॅब्लिश करा. मग आता एस्टॅब्लिश करण्यासाठी काय होईल की ज्या समूहाला एकच स्टार आहे त्या समूहाचे लोक येतील ना, साहेब आम्हाला एकच स्टार आहे हो, त्याला तर 5 स्टार दिले असं कसं काय. तर इथे कोण कामा येईल, इथे येईल ट्रेसेबिलिटी. ट्रेसेबिलिटी काय सांगेल की तुमच्या समूहामध्ये 100 लोक आहेत पण हे जे 20 लोक होते ना या 20 लोकांनी जे कामकाज केलेलं आहे या कामकाजामुळे तुमच्या समूहाचं जे एकत्रित प्रोडक्ट पुढे केलेलं आहे याच्यामध्ये काही बिघाड, याच्यामध्ये काही दोष आहे आणि तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्हाला या 20 लोकांना त्यांना सांगावं लागेल की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी हे करू नका. जसं मी शेतकरी आहे मला माहिती आहे की मी सर्व जरी केलं तर मी विकायला माझ्या भावाचा कापूस आणला ना माझा तर मी 200 रुपये बाहेर विकून टाकला, मी केली बदमाशी. आता अशी मी बदमाशी केली तर ही कुठेतरी पकडमध्ये यायला पाहिजे. तर हे जे सॉफ्टवेअर्स आहे ट्रेसेबिलिटीच्या द्वारा आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल की बाबा रे जो तू मला माल दाखवला होता तो तू समूहाला विकलेला नाही आहेस. आणि त्याच्यासाठी आपण ग्रेडर पण ठेवतोय. म्हणजे या प्रकल्पाचा उद्दिष्ट असा आहे की भविष्यामध्ये आमचे जे शेतकऱ्यांचे ग्रुप्स बनतील हे एकमेकाशी स्पर्धा करतील. एकमेकाशी कशा स्पर्धा करतील,
स्पर्धा म्हणजे आत्म या लागेल ना कुठे माणूस आहे आणि आपल्या भारतामध्ये तर हे आहेच की सखाराम पाटलाला 5 स्टार आणि मला साला फक्त सिंगल स्टार हेच जमलं नाही, मी या वर्षी करेलच, म्हणजे याच्यामध्ये एक मोटिवेशन राहील ग्रुपला आणि तो ग्रुप सातत्याने पुढे जायचा प्रयत्न करेल, जास्ती स्टार मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि या स्पर्धेतनं एका दिवसात नाही परंतु काही काळानंतर प्रत्येक जण आपला समूहाचा ब्रँड आणि आपली इंटिग्रिटी टू द समूह हे वाढत जाईल, म्हणजे समूहामध्ये एकत्रितपणा येईल आणि हा आणण्यासाठी माणसाचा पहिला स्वभाव काय आहे की दोष आणि सहकार्य न करणं, कुठलाही प्रकल्प आहे याच्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे पाहणं, हा प्रकल्प असा आहे की कास्तकाराच्या समूहाला या प्रकल्पाकडे कसं पाहायचं हे त्यांनी पाहायचं, मी जसं सांगितलं हा समूह हा प्रोजेक्ट म्हणजे खेड्यावरती एक अत्यंत सुंदर शाळा जिथे अत्यंत उच्च कोटीचं शिक्षण जे शहरातला आयएएस बनणाऱ्या पोरांनी घेतलं अशी शाळा तिथे काढलेली आहे, पण तुम्ही ठरवलं की माझ्या मुलाला अभ्यास करायचाच नाही किंवा मुलांनी ठरवलं मला करायचंच नाही, तर शेवटी मी मग अशी सांगितलं त्याप्रमाणे घोड्याला पाण्यापर्यंत नेता येईल, हा एक अशा प्रकारचा शासनाचा अटेम्प्ट आहे की ज्याच्यामध्ये पहिले 4 वर्ष समूहामध्ये सहयोग म्हणजे सामूहिकरित्या चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातनं समन्वय यावा या दृष्टिकोनातनं आम्ही मदत करणार आहोत, त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळायला पाहिजे याच्यासाठी विक्रीची अरेंजमेंट याच्यात केलेली आहे, परंतु सगळ्यात शेवटी समूहाला जोपर्यंत एकत्रित येऊन जीव टाकून याच्यामध्ये काम करणार नाही बदल घडणार नाहीत, मग फक्त तो काहीतरी सांगत होता हे काहीतरीच आहे याच्यामध्ये काहीच दम नाही आहे, ह्या प्रकारे आपण करत राहिलो तर आपण परत पहिल्या स्टेपवर येऊ आणि पहिली स्टेप काय आहे की खरीददार जो होता गावातला त्यांनी पाणी टाकून विकलं, मग आम्ही पण विकलं, मग बाईंनी पण पाणी टाकून वेचलं, मग सगळ्या शेवटी काय होणार आहे अधोगतीकडे जायचं की आपल्याला प्रगती करायचं आहे हे आपल्या हातात आहे, परंतु आजच्या तारखेत काय दिसत आहे हे दिसत आहे स्पष्टपणे की जागतिक मार्केटमध्ये जेव्हा 3000 रुपये कमीने आपल्याला विकावं लागतं याचं आपल्याला सुद्धा कुठेतरी खंत आहे की आम्ही जगामध्ये जो दर्जा आहे तो आम्ही निर्माण करू शकत नाही आहे, आणि का करू शकत नाही काळजीच घेतली नाही ना, कापूस वेचताना काळजी घेतली नाही, नेताना काळजी घेतली नाही, जसं चाललं तसं चाललंय, जसं चाललंय त्यांनी घेतलं मी विकलं, तर जोपर्यंत आणि आपण मोठे पण नाही आहात ना, आपला एक शेतकरी 300 एकरचा असता तर त्याला स्वतःच्या मनाने करता आलं असतं, इथे तर काय आहे की जोपर्यंत ग्रुपमध्ये सायनर्जी होणार नाही याचा आउटकम मिळणार नाही, म्हणजे या प्रकल्पामध्ये जे कोणी शेतकरी बांधव माझं आज हे मत ऐकत आहे मला हे म्हणायचं आहे की शासन तुम्हाला जे आज अपॉर्च्युनिटी देते आहे याच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आहे, कारण की प्रकल्पाचं पण नाव जे आहे ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आहे, म्हणजे परिवर्तन करणं सगळ्यात शेवटी हे कोणाच्या हातात आहे हे आमच्या हातात नाही आहे, हे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आहे आणि परिवर्तन त्याला जोपर्यंत स्वतःच करायचं नाही आहे तोपर्यंत मी आणि कुठल्याही कृषी अधिकाऱ्यांनी कितीही डोकं फोडून सांगितलं तरी याच्यामध्ये बदल होणार नाही, आणि बदल करायला पाहिजे, का करायला पाहिजे, अरे 500-600 रुपये प्रति क्विंटल तुम्हाला जास्तीपर्यंत मिळू शकत आहे, मी जे सांगत आहे फिगर्स खूप कॉन्झर्वेटिव्ह फिगर्स सांगत आहे, म्हणजे तुम्ही जसं जसा दर्जा सुधराल तर तुमच्या समूहाच्या गाठीसाठी लोक तुटून पडतील हो, आणि मी सांगितलं तुटून का पडतील, साधारण गोष्ट आहे तुटून याच्यासाठी पडतील की पुढच्या मूल्यवर्धन साखळीमध्ये प्रत्येकाला त्याचा फायदा भेटत आहे आणि प्रत्येकाला फायदा भेटत आहे हा पैशाच्या रूपात भेटत आहे, मग पैशाच्या रूपात समजा मी तुमच्या गाठी घेतल्या तुमच्याकडनं कापूस घेतल्यामुळे मला समजा 5000 रुपये प्रतिखंडी जास्ती मिळत असेल तर मी तुम्हाला 300 रुपये का देणार नाही, आणि जेव्हा तुम्ही समूह म्हणून हे काम केलं तर तुम्हाला स्वतःला काय भेटू शकणार नाही, म्हणजे हे जे स्पिरिट आहे हे स्पिरिट त्याच्या ट्रू सेन्समध्ये जोपर्यंत आपल्या लोकांच्या मनात येणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही, 1000 प्रकल्प आले हा 1000वा आला 1001वा आला हा आला आणि हा गेला काहीच बदल झाला नाही, यामुळे यावेळेस आपण सर्वांचं सर्वानुमते आपण हे ठरवत आहोत की आपल्याला या सर्व कचाट्यातनं निघायचं आहे, आपला लक्ष जे आहे हा हे लक्ष 2 प्रकारे माणसाला जिंदगीत पुढे जाता येतं, एक आपला वेग वाढवून जाता येतं आणि एक पुढच्याला मागे घेऊन जाता येतं, आपण आता जे करत आहोत ही चुकीची गोष्ट आहे, आपल्याला आपला वेग वाढवायचा आहे, आपल्याला काय पाहिजे आहे
तर आम्ही अशा प्रकारचं उत्पादन करू की जग आमच्याकडे येईल की मला हे पाहिजे. तुम्हाला मी सांगतो की कारण की हे ई पोर्टल वरती विकल्या जात आहे तर भारतातलेच बायर्स याच्यावर एनरोल्ड नाही आहे. त्याच्यावरती बांगलादेशचे पण आहेत, पाकिस्तानचे पण आहेत, चायनाचे पण आहे. परंतु ज्या दिवशी समूहाची विश्वसनीयता त्याच्या दर्जाची त्या लेवलची होईल तर मी तुम्हाला सांगतो जग सुद्धा तुटून पडेल. म्हणजे हा जो प्रकल्प आहे याची जी दिशा आहे याच्यामध्ये रोज प्रगती आहे. एव्हरी इयर तुम्ही इम्प्रूव्ह करू शकतात, एव्हरी इयर मागच्या वेळेस पेक्षा जास्त चांगलं काम करू शकतात. आणि या संकल्पनेने डिझाईन केलेला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये रिव्हर्स स्टार रेटिंग जे आहे याद्वारा तुम्हाला तुमचं स्वतःचं क्वालिटीचं महत्व ओळखून द्यायचं आहे. आता हे करण्यासाठी आपण परत थोडीशी नियोजन करू की परत आपण येऊ समूहाच्या लेवलला. समूहाच्या लेवलला आपण एक ग्रुप फॉर्म केला, ठीक आहे, हा झाला पहिला. दुसरा काय करायचं आपल्याला की या समूहामध्ये सगळेच बोला लागले तर ऐकेल कोण? म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ऑर्गनायझेशन लेवल हायरार्की करायची आहे. जसं एका कोऑपरेटिव्ह मध्ये असतं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स निवडल्या जातं, त्याच्यामधनं एक सेक्रेटरी चेअरमन निवडला जातं, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची व्यवस्था अशी करायची आहे की तुम्हाला तुमच्या समूहाचं एक मत नेहमी राहायला पाहिजे. आणि या कचाट्यातनं बाहेर यायचं असेल, हे जे आपण ज्याच्यात फसलेलो आहे याच्यातनं बाहेर यायचं असेल तर हे आपल्याला सर्वांना याचा हे रिझॉल्व्ह करावं लागेल, निर्धार करावा लागेल की आपल्याला याच्यातनं बाहेर यायचं आहे तेव्हा होईल. म्हणून मी काय म्हटलं, युनिफॉर्मिटी ऑफ कमांड राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला इंटरकल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये सातत्याने आपल्याला कृषी विभाग आपल्यासाठी मदत करणार आहे. पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये महाकॉट तुम्हाला मदत करणार आहे की पिकिंग कसं करा, काय करा, तुमच्यासाठी जास्तीत जास्त कस्टमर्स जे आहे जगातले जे बेस्ट असे कस्टमर ज्यांना दर्जा चांगला भेटत असेल तर ते काहीही पैसे द्यायला तयार आहे, असे कस्टमर्स तुम्हाला प्राप्त होणार आहे. मी एक मागे सेशन घेतलं होतं त्याच्यात मी एका खरीददाराला मुद्दामून बोलावलं होतं आणि त्या खरीददाराने काय म्हटलं हे ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल. ऑर्गेनिक कॉटन होता आणि ऑर्गेनिक कॉटन या प्रकारे समजा तुम्ही विकला तर तुम्ही मी तुम्हाला किती पैसे म्हणजे जे काही मार्केट रेट आहे त्यापेक्षा जास्ती देऊ शकेल याचं त्यांनी उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की आजच्या तारखेत जे समूह खूप चांगल्या रीत्या काम करतायत, त्यात एक नागपूरचा समूह आहे, त्याच्या गाठींना किती भाव जास्ती द्या, 36,000 रुपये ओव्हर अँड अबाव द मार्केट प्राईस एवढं प्रीमियम देऊन राहिले. 36,000 रुपये प्रति खंडी हे प्रीमियम त्या ग्रुपच्या ऑर्गॅनिक कॉटनला ती कंपनी फॉरेनची देत आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात समजून घ्या, म्हणजे हेचा 10,000 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल याचा रूपांतर होत. म्हणजे तुम्ही जे समजता आहात की याच्यामध्ये काय होईल तर म्हणजे स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट म्हणजे आपल्या याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला समजेल की आज मार्केटमध्ये 4,000 रुपये मीटरचा सुद्धा कापड आहे, ते सुद्धा कापसापासूनच बनलेलं आहे. आणि 4,000 रुपये मीटरनी कापड घेणारा खरीददार देखील आहे. मग तो खरीददार 4,000 रुपये का देतोय तर कापडाच्या गुणवत्ते. आणि कापडाची गुणवत्ता ही फक्त डिपेंड करते कापूस जो आहे हा किती युनिफॉर्म आहे आणि या कापसाची स्टेपल लेंथ काय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं समजा की मूल्यवर्धक साखळीमध्ये जोपर्यंत खरीददार याच्यात जेवढा पैसा टाकेल तेवढा तुमच्यापर्यंत येणार आहे. बाकी तुम्ही कितीही सपोर्ट वाढवून घेतली तर सगळ्यात शेवटी काय होणार आहे, एक वेळ आपला जो धागा आहे धागामध्ये 65% किंमत ही सपोर्ट प्राईस काय म्हणतात त्याला रुईची आहे. आणि जशी जशी सपोर्ट प्राईस वाढेल तर 65% धाग्याची किंमत देखील बनवण्याची वाढेल. आणि ज्या मिनिटाला धाग्याची किंमत ही जागतिक धाग्याच्या त्या काउंटसाठी जी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त होईल त्यावेळेस काय होईल तर धागा आयात करायला लागेल, निर्यात होणार नाही. म्हणजे सांगायचा मतलब हा आहे की ओपन इकॉनॉमीमध्ये फायदे पण आहे आणि तोटे पण आहे. पण फायदा काय आहे, जेव्हा जग तुमच्यासाठी मार्केट आहे तेव्हा तुमचा दर्जा त्यांच्यापेक्षा जास्त चांगला आणि तुमची किंमत त्यांच्याहून कमी तर जग तुमच्यासाठी मार्केट आहे. अशा पूर्ण ओपन इकॉनॉमीमध्ये जेव्हा आपण लोक काम करतो शेतकरी म्हणून तर हे सगळं आपल्याला आज ध्यानीमनी समजायला पाहिजे. आपल्याला हे समजायला पाहिजे की कापसाचा भाव उद्या वाढणार की नाही वाढणार याच्यासाठी आपण काय पाहायला पाहिजे. कारण की आता व्यवसाय आहे ना हो. मला एक गोष्ट सांगा की जेव्हा आपण व्यवसाय म्हणूनच कुठलं शेतकरी
कापूस उत्पादित करतो तर हा त्याचा व्यवसाय झाला. मग व्यवसाय झाला तर तुम्हाला काय कळायला पाहिजे की जगामध्ये कापसाची किंमत जी निर्धारित होते तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वरती जो चालतो इंडेक्स, त्याच्यानंतर शंघाई वरती जो इंडेक्स चालतो, हे काय आहे, हे सगळे काय म्हणतात दिशादर्शक असतात. हे सगळे इंडेक्सेस आपल्या शेतकऱ्या लेवलपर्यंत कळायला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुम्हाला फोरसाईट येईल की मी आज गाठी विकायला पाहिजे की नाही विकायला पाहिजे. म्हणजे जे काम आपण अंगीकृत केलेलं आहे त्यामधले आपल्याला पूर्ण गोष्टी माहिती नको का? आणि आतापर्यंत जरी आपल्यापर्यंत आल्या नाही तर मी काय म्हणतो, खूप अवघड आहे, अजिबात अवघड नाही आहे. मला, मी या व्यवसायामध्ये 30 वर्षापासून आहे. आपण सर्वांचा, भारतीय लोकांचा IQ इतका जास्ती चांगला आहे, फक्त आपल्या ब्रेनला फूड तेवढा बरोबर नाही आहे. एकदा तुम्ही याच्यामध्ये घुसलात तर तुम्हाला जग दिसायला लागेल. आणि जग कापसाच्या बाबतीत अतिसुंदर आहे, अतिसुंदर. मी याच्यासाठी सांगतो की कापूस एवढा मॅजिकल क्रॉप आहे की ज्यावेळेस आपली पेरणी होते त्यावेळेस सदर्न हेमिस्फिअर म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये आता कापसाच्या बिंड्या बोलण्यामधनं वेचणी चालू आहे. पृथ्वी तिरपी असल्या कारणाने ज्यावेळेस वरच्या अर्ध्या भागामध्ये पेरणी होते तेव्हा खालच्या भागामध्ये वेचणी होते, आणि जेव्हा वेचणी खालच्या भागामध्ये होते त्यावेळेस आपली पेरणी होते. म्हणजे हा अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. आणि आपण, माझं असं मत आहे, समजणं काहीही कठीण नाही आहे. आपण सर्व हुशार आहोत, फक्त आपण काय करतो की आपण त्या गोष्टीमध्ये जेवढं आतमध्ये शिरायला पाहिजे आपण जात नाही. आणि ही खंत इतकी मला आहे की खंत काय आहे की यामुळे आपण कापसाला नुसतं क्विंटलनी करून टाकलं आजच्या तारखेत. आणि क्विंटलनी असं केलेलं आहे की आपण काय भाव चालला आहे, काही जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या बाहेरच बोर्ड लागलेला आहे. काय लागलेला? आजचा भाव 5500 रुपये. अरे म्हणजे कुठलाही कापूस आला तर 5500 असं नाही होऊ शकत ना. म्हणजे कापूस समजा दर्जेप्रमाणे त्याचा भाव बदलत असेल तर दर्जेच्या चांगल्या दर्जाला चांगला भाव मिळणं हा तुमचा हक्क आहे. आणि हा हक्क तुम्हाला अबाधित ठेवायचा असेल तर समूह याच्यासाठी लागेल. तो का देत नाही माहिती का खरीददार आजच्या तारखेत? कारण की तो एका कास्तकाराला देऊन करेल काय? 5 गाठी पण चांगल्या बनतील. म्हणजे जोपर्यंत 100 गाठीचा लॉट एक सारखा कापूस आणि गुणवत्तेचा कापूस त्याला दिसत नाही पुढे खरेदी करायला, तो त्याचा भाव वाढू शकत नाही. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे या मूल्यवर्धक साखळीमध्ये ही बिमारी अशी आहे की ही एकाची नाही आहे, ही पूर्ण इथपासून शेवटपर्यंत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे सर्वांना या पूर्ण क्षेत्रात म्हणजे टेक्सटाईलमध्ये जेवढेही लोक इन्वॉल्व्ड आहे, मग तो रेडीमेड गार्मेंट्स बनवणारा असो, प्रिंटर असो, कापड बनवणारा, धागा बनवणारा, गाठ बनवणारा, आणि आपण, आपल्या सगळ्यांचं एकच सूत्रता असायला पाहिजे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला काय दाखवणार आहे हे तर मी आता बोललो, पण याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करणार आहे, तुमच्या काही इंडस्ट्रियल व्हिजिट्स ठेवणार आहोत. तुम्हाला हे समजायला की तुमच्या कापसापासून शेवटी होते काय, तुम्हाला गव्हाबद्दल का कळालं चांगला वाईट आहे, कारण की घरी खाल्ला ना नरम पोळी होती. भात का तुम्हाला तांदुळाचं का समजलं, कारण की तुम्हाला भात केल्यानंतर कळाला की हा चांगला होता का वाईट होता. तसंच जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कापसापासून काय बनलंय आणि जो बनवतोय त्याची व्यथा आणि त्याचं हे कळणार नाही तर या प्रकल्पामध्ये ते सुद्धा इन्कॉर्पोरेटेड आहे. या पूर्ण सेल्स ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, या सेल्स ऍक्टिव्हिटीज आपण ई प्लॅटफॉर्मवरती करत आहोत, ज्यामध्ये मी जसं स्लाईडमध्ये दाखवतोय, ट्रेसॅबिलिटी आणि ब्रँडिंग हे त्याचे अंग आहे. ट्रेसॅबिलिटी ग्रुपपर्यंत स्टार नेते आहे, ब्रँडिंग ग्रुपला चांगलं स्टार रेटिंग भेटलं तर त्याचं त्या समूहाचं विक्रीचं जे काही रिम्युनरेशन आहे हे ब्रँड स्वरूपात करून हळूहळू हळूहळू वाढवणार आहे. जेवढं चांगलं काम ग्रुपने केलं तेवढं त्यांचा ब्रँड एस्टॅब्लिश होणार आहे. याच्यासाठी आता हे जे मी तुम्हाला पुढचं देतोय हे थोडंसं टेक्निकल आहे, हे थोडं समजायला कठीण आहे, परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे ही पूर्ण जी प्रोसेस आहे ही डिझाईन केलेली आहे. याच्यामध्ये सगळं लिखित आहे की तुमच्या लेवलपासून म्हणजे शेतकऱ्यांनी बियाणं लावणं तेव्हापासून ते एंडपर्यंत हा कसा ट्रेड होईल याच्याबरोबर याबद्दल पूर्ण गोष्टी रेखाटलेल्या आहे, त्याच्यावरती नमूद केलेल्या आहे. ह्यामध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या जागी आपण क्वालिटीचे सॅम्पल्स घेतो आहे, ज्यामुळे आम्हाला तुमच्या कापसाच्या गाठी या प्लॅटफॉर्मवर विकताना क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट देता येऊ शकेल. यासाठी
आम्ही जगामधल्या ज्या काही बेस्ट पॉसिबल टेक्नॉलॉजी आणि जे काही बेस्ट पॉसिबल प्रोसिजर्स आहेत त्या अडॉप्ट त्या वापरलेल्या आहेत. यामुळे पूर्ण हा जो ई कॉमर्स आहे हा इझी होणार आहे. आता हे आतापर्यंत मी जेवढं बोललो हे फक्त विक्री करणाऱ्याच्या प्रॉस्पेक्टिव्ह बोललो. आता खरीदाराचा विचार करा. आता मी खरीददार आहे आणि मला गाठी विकत घ्यायची आहे, पण मला काय पाहिजे माहितीये का? मला फक्त 31 mm गाठी पाहिजे. आता होते काय माहिती की 31 mm गाठी मला पाहिजे असेल तर आतापर्यंत मला सुविधा नाही. मी काय करतो, प्रत्येक जो आहे ना मीडिएटर त्याला विचारतो, अरे भाई 31 आहे का 31 आहे का? आता काय होईल माहितीये, त्या दिवशी त्या प्लॅटफॉर्म वरती जेवढ्या काही गाठी विक्रीसाठी उपलब्ध असतील तो फक्त एक फिल्टर लावेल. त्या फिल्टर मध्ये लिहेल की मला बाकी काहीही पाहिजे नाही, मला फक्त माझ्या स्क्रीन वरती तेवढ्याच गाठी दाखवा की 31 mm कुठे कुठे अवेलेबल आहे. बरोबर, फक्त त्यांना तेवढंच मिळेल. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस या लेवलला आपण केलेला आहे की जो खरीददार आहे या खरीददाराचा दुसरा प्रॉब्लेम सांगू काय, की जरी मध्यस्थी असला तरी तो काय करतो, त्या गाठीचे सॅम्पल काढण्यासाठी 2 माणसं पाठवतो, त्या माणसांचा खर्च लागला, ते सॅम्पल काढतात त्याचा खर्च लागला, काढल्यानंतर ते तपासतात त्याचा खर्च लागला, त्याच्यानंतर ते त्याला होकार देतात, त्याला 15 दिवस गेले, 15 दिवस गेल्यानंतर त्या ज्या गाठीची डिलिव्हरी घ्यायची आहे त्या गोडाऊनवर ट्रक पाठवतात, तर तिथे ट्रकचा नंबर 3rd day लागत आहे. तर आपण काय केलं याच्यामध्ये, आपण याच्यामध्ये स्लॉट केलेला आहे. जो खरीददार आहे त्या खरीददाराला समजत आहे की बुधवारी 3 वाजता गाठीची डिलिव्हरी घेण्याचा स्लॉट रिकामा आहे. मी माझा ट्रक आता इथे बुक केला तर माझा ट्रक तिथे जाईल, 3 वाजता मला माझ्या गाठी मिळेल. यामुळे काय होणार की त्यांना टाइमली त्यांचा डिलिव्हरी झाल्या तर जे ट्रकचं 2 दिवसाचं भाडं आहे ते वाचलं. म्हणजे त्यांना जसं जसं त्यांचे पैसे वाचत जातील तसं तसं ते काय करायला लागतील की या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करायला लागतील. आणि या सुविधेचा जसं जसं ते वापर करायला लागेल, या प्लॅटफॉर्मचा या प्लॅटफॉर्मवर खरेदी करायला लागेल, जेवढे जास्ती खरीददार तेवढी जास्ती कॉम्पिटिशन आणि तेवढा फायदा शेतकऱ्यांच्या समूहाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे सगळं आहे. याच्यामध्ये आपण कोणतं कोणतं तंत्रज्ञान वापरणार आहे याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. याच्यानंतर आपले काही एक FAQ म्हणजे जनरली शेतकऱ्यांच्या डोक्यात येणारे प्रश्न, म्हणजे जेव्हा आपण सांगतो तर मला वाटतं की कृषी विभागातले जे अधिकारी आहेत त्यांना सातत्याने हे प्रश्नांना फेस करावं लागतं. म्हणजे की मी व्हेरायटी डिसाईड करेल, शेतकरी डिसाईड करेल का तुम्ही आमच्यासाठी सांगणार आहे? तर यामध्ये शेतकऱ्याचा समूह सामूहिकरित्या कुठलं व्हेरायटी लावायचं याचं डिसिजन घेणार आहे. प्रकल्प काय सांगतो, प्रकल्प जास्तीत जास्ती त्यांच्या सॉइल कंडिशन्स पाहता कुठली व्हेरायटी त्यांनी घ्यावं हे फक्त सजेस्ट करेल, त्यांना फक्त हे मार्गदर्शन करेल, परंतु 100% याचं डिसिजन शेतकऱ्याचा समूह घेणार आहे. त्याच्यानंतर प्रकल्पाच्या फॅक्टरीज आपण तय केल्या का, केलेल्या आहेत. त्या फॅक्टरीजला आपण पैसे किती देणार आहे गाठी बनवायचे, तर आपण त्यांना CCI द्वारा जे निर्धारित दर आहे त्याच्यापेक्षा जास्ती देणार नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा कमीमध्ये आपण करणार आहे. आणि CCI चे दर मी जसं सांगितलं की जिथे क्वांटिटी जास्ती तिथे दर कमी, तर याप्रमाणे ते फिक्स झालेले आहे. जशा जशा आपल्याही समूहाच्या क्वांटिटी वाढेल, आणि आज तुम्ही फक्त 300 गाठीचं काम करताय, ज्या दिवशी तुम्ही 3000 करायला लागेल ना तर तो काय म्हणेल माहितीये, प्रक्रिया करता, अरे भाऊ तू माझ्या फॅक्टरीतच कर, दुसरीकडे जाऊ नको, तू जरी 100 देत असेल तर मी तुला 150 कमी देतो. म्हणजे ही कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये निर्माण केव्हा होईल, जसा जसा तुमच्या ग्रुपमधनं गाठी जास्तीत जास्ती बांधायला सुरुवात होईल तसा. त्याच्यानंतर प्रक्रिया अभिकर्त्यांनी कसं काम करावं याच्याबद्दल काही लिखित स्वरूपात आहे का? बिलकुल आहे. याच्यासाठी एक ॲग्रीमेंट आहे, ते ॲग्रीमेंट कोणी सही केलेलं आहे तर शेतकऱ्याच्या समूहाच्या प्रतिनिधींनी सही केलेला आहे, फॅक्टरीवाल्यांनी सही केलेला आहे, आणि या प्रकल्पाच्या वतीने कापूस पणन महासंघाच्या PIU ते केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला पैसे कसे भेटतील, तर याच्यामध्ये आपण प्रक्रिया केल्यानंतर एक तर तुमचा कापूस आला यायचा वेळ जेवढा लागेल तेवढा त्या एकत्र यासाठी, त्याच्यानंतर तुम्ही प्रक्रिया केल्यानंतर तुमची जी सरकी आहे आणि काठ आहे ती इमिजिएट तुम्ही ई टेंडर पद्धतीने विकू शकतात. लगेच तत्काळ विकलं तर तुम्हाला 15 दिवसात ते दोन्हीचे पैसे मिळेल. पण तुम्ही काय केलं की मला विकायची गाठी सध्या विकायच्या नाही आहे, तर मग गाठीचा साधारणतः टोटल जो काही कापूस काय म्हणतात त्याला गाठी आणि सरकी ह्या दोन्हीही गोष्टी विक्री केल्यानंतर जो काही पैसा प्राप्त होणार आहे त्याच्या जवळपास
30% पैसा सरकी विक्री प्राप्त होना है बरबर है तीस टक्के पैसा कशात निर्माण होना है सरकीत 70% पैसा कशात गाठी विक्रीत तो 30% जो पैसा है या 30% पैसा मधुन तुम्हारा जिनिंग जो जिनिंग जो का खर्च आलेला आहे तो वगळता शेतकऱ्यांना पैसा वापस जाईल पण किती जाईल तर साधारणतः 25% पैसा जो सरकी आणि गाठी दोन्ही विक्री करण्या केल्यानंतर प्राप्त होणार होता एका शेतकऱ्याला त्याचा 25% पैसा जसा ही सरकी विक्री होईल त्याच्या 15 दिवसाच्या आत त्यांना प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर गाठीचं तर मला समजलं मग सरकी कोण विकणार आहे सरकी सुद्धा आपण ज्याप्रमाणे गाठी विकणार आहे त्याचप्रमाणे सरकीची विक्री देखील ई प्लॅटफॉर्म वरती लिलाव पद्धतीने होणार आहे आणि जास्तीत जास्त बोलीवाला माणूसच त्याला खरीदणार आहे त्याच्यानंतर पुढे काय येऊ शकतं की कॅन वी सेल रॉ कॉटन म्हणजे तुम्ही कच्चा कापूस तुम्हाला या बाकीच्या गोष्टीत पळायचंच नाही समूहाला कच्चा कापूस विकायचा तर विकू शकतात का बिलकुल विकू शकतात आता यापेक्षाही एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो की वो आमच्या समूहाने तर बनवल्या 200 गाठी परंतु आमच्यातले काही लोक म्हणते की भाव वाढणार आहे जून मध्ये आता आम्हाला विकायचा नाही आता आम्ही काय करायचं त्याच्यासाठी उत्तर काय आहे आज सगळ्या एमसीएक्स तुम्हाला माहिती आहे एमसीएक्स वरती काय करू शकतो आपण फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करू शकतो फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय करू शकतो की या समूहाने सगळ्यांनी आजच विकून टाकले याच्यातले जे 40% लोक होते त्यांना आत्ताच पैसे पाहिजे होते त्यांचे जे पैसे घेऊन मोकळे झाले पण 60% पैसे 60% लोकांना जो पैसा आलेला आहे त्यांनी काय केलं त्या पैशामध्ये एमसीएक्स वरती त्यांना ज्या महिन्यात गाठी वाढेल असं वाटतं तेवढ्या गाठी त्यांनी विकत घेतल्या तर त्या विकत घ्यायसाठी हा परत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे एमसीएक्स वरती गाठी कशा घेता येईल फक्त काय राहील त्यावेळेस की तुमच्या हातात गाठी राहणार नाही पण तुमच्या हातात काय राहील सर्टिफिकेट आता हे कसं झालं आजच्या तारखेमध्ये शासन काय विकते तुम्हाला सोनं सोनं विकते म्हणजे घरी आणून देते का सोनं नाही तुम्ही 10 तोळे घेतलं शासनाकडनं सोनं तर ते तुम्हाला गोल्ड बॉन्ड देऊन राहिलेले आहेत ज्या मिनिटाला तुम्हाला विकायचं त्या दिवशीचा जो काही दर सोन्याचा राहील शासन तुम्हाला देऊन टाकेल तसे पैसे त्याचप्रमाणे याचं लिस्टिंग होतं रोजचा दर तुम्हाला कळतो ज्या दिवशी तुम्हाला गरज असेल त्या दिवशी तुम्ही तुमचं गाठीच्या तुम्ही स्टँड केलेल्या आहेत ते विक्री होऊ शकतात माझं स्वतःचं कळकळीचं मत आहे की शेतकऱ्यांना या बदलत्या काळामध्ये या सर्व ज्या काही बदललेल्या गोष्टी आहेत एमसीएक्स म्हणजे काय कमोडिटी ट्रेडिंग कसं होतं त्याच्यावर आम्ही कमोडिटी ट्रेडिंग मध्ये भाग घेऊ शकतो का आम्हाला पैसा कसा लागेल आम्ही विक्री कसं करू या सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहे ट्रेडिंगच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुम्हाला सांगू परंतु ज्यांना शिकण्याची भावना आहे ते शिकू शकतात आज तुम्हाला केलं सगळं कळू शकेल की आपण हे कसं करू शकेल आणि तुमची जी पुढची जनरेशन आहे हे मुलं आपले जे आहे त्यांना सर्व याच्यावर उपलब्ध आहे तुम्हाला ते मिळू शकेल ट्रेनिंग पण देणार आहे या व्यतिरिक्त आम्हाला काय फायदा होणार याच्यामध्ये की शेतकऱ्यांनी बियाणं लावल्यापासून तर त्याच्या पूर्ण जे आहे त्याची जी हिस्ट्री आहे ही रेकॉर्ड आमच्याकडे क्रिएट होत जाणार आहे यामुळे आमचे जे काही संबंध राहणार आहे आम्ही इन्शुरन्स कंपनीला सुद्धा आमचं हे करणार आहे पार्टनर सारखं की नॉलेज पार्टनर म्हणून की हा जो डेटा आहे तुम्हाला समजा काही पीक मध्ये प्रॉब्लेम वाटला तर तुम्हाला हा डेटा वापरता येईल हा वापरता येईल म्हणजे काय की तिथे जाऊन कोणीतरी सर्वे करणार आणि ते सांगणार याच्या जागी काय इमिजिएटली सेटलमेंटच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे आम्ही परत कोणाशी बोलणार बँकशी बँकशी काय बोलणार आहे की बाबा आम्ही सांगतोय की यांचा हा ज्या गाठी आहेत त्या 30 mm आहेत आम्ही याला सर्टिफाय केलेलं आहे आणि 30 mm या पूर्ण गाठींची किंमत आज 30 लाख रुपये होत आहे या समूहाच्या गाठी तुम्ही तुमच्या गोडाऊन मध्ये ठेवा आणि यांना तारण ठेवून लोन द्या अशा प्रकारच्या पण अरेंजमेंट आपल्याला करता येतात म्हणजे सामूहिकरित्या आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो तेव्हा आपल्याला समूहाचे जे ऍडव्हान्टेजेस मिळणार आहे हे सगळे या प्रकल्पामध्ये आहे आता तुम्ही म्हणाल की हे कधी लागू होणार आहे तर याला कमीत कमी 1 वर्ष लागेल हा माझा सुद्धा आणि डिपार्टमेंटचा सुद्धा अट्टाहास होता की या वर्षी शेतकऱ्यांपर्यंत हा प्रकल्पाच्या स्वरूपात न्यायचा आपण तुमच्या गाठी विकणार सरकी विकणार परंतु याच्या ज्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या या प्रकल्पाच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायचा याला निश्चितपणे एक हंगाम लागणार आहे आपल्याला तर निश्चित या खरीप हंगामातून बनणाऱ्या गाठींकरिता या
फक्त सुविधा राहील विक्री करायची गाठीच्या, परंतु मी ज्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या की जिओ टॅगिंग होईल, तुमचं सीड पासून सर्व राहील, या सर्वाला आपल्याला एक वर्ष म्हणजे पुढच्या खरीप पिकापर्यंत हे सगळं तंत्रज्ञानापासून सर्व राहील। म्हणजे त्यावेळेस शेतकऱ्यांना फक्त मोबाईलचे ऍप डाउनलोड करावं लागेल, रजिस्ट्रेशन करायसाठी तुम्हाला ओटीपी येईल, तुम्ही दाबलं की ऑटोमॅटिकली तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल, तुम्हाला कुठेही कागद पेनचं काम पडणार नाही, परंतु तुम्ही त्या लेव्हलपर्यंत ते काम यावं तुम्हाला, याच्यासाठी या वर्षीचा जे आहे हा प्रायमरी एक्झरसाइज आम्ही करत आहोत। या प्रायमरी एक्झरसाइजमध्ये आपण एक दिशा घेत आहोत, या दिशेच्या डायरेक्शन, या नवीन दिशेच्या वाटेने आपल्याला चार पावलं चालायची आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो, दिशा बदलली तर दशा बदलणार आहे। हीच दिशा अशी आहे की जी कापसाच्या सान्निध्यात असलेल्या शेतकऱ्यांची दशा बदलू शकेल। आणि मी जे सांगत आहे त्याच्यामध्ये कुठलंही शासन म्हणून मी सांगत नाही आहे, म्हणजे शासन म्हणून तुम्हाला पैसे देईल असं सांगत नाही आहे। मी तुम्हाला काय सांगत आहे की तुम्हीच तुमचं करणार आहात, आम्ही फक्त तुम्हाला नॉलेज देणार आहात। आम्ही कोणीही त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काही वेगळं करणार नाही आहोत, आम्ही तुम्हाला फक्त काय देणार आहोत तर तुमच्या कापसाला जास्तीत जास्त दर कसे मिळू शकतात याच्यासाठी तुम्ही प्रत्येक जागी प्रत्येक स्टेजला काय करायला पाहिजे हे सांगणार आहोत, आणि तुम्हाला हे प्लॅटफॉर्म्स विक्रीकरिता उपलब्ध करून देणार आहोत। आणि या प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या समूहाला जे तुमचे शेतकरी कापूस विकतील त्यांचा हिशोब कोण ठेवेल, तर याचे सुद्धा सॉफ्टवेअर आहे। या सॉफ्टवेअरच्या आधारे यांना रिसिप्ट मिळणार आहे, यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातील असं तो सॉफ्टवेअर स्वतः कॅल्क्युलेट करणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय म्हणता येईल त्याला मॉडिफिकेशन किंवा चोरी करता येईल अशा प्रकारचं काही देखील नाही आहे। 100% ट्रान्सपरन्सी चालेल आणि हा आपण योजना राबवू शकू या प्रकारची पूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे याच्यामध्ये सोयीसुविधा ठेवलेल्या आहेत। आणि एवढं बोलून मी माझ्या साईडने जे तुम्हाला सांगायचं या पूर्ण प्रकल्पाबद्दल हे संपवतो। आणि आता माझं मत असं आहे, मग आपले कृषीचे अधिकारी असो किंवा शेतकरी असो, कुठलाही प्रश्न त्यांच्या मनात जो उपस्थित होतो तो आपण त्याच्यावरती विचार करूया। तर मला फार आवडेल की तुम्ही हे ऐकल्यानंतर तुमचे प्रश्न जे आहेत, प्रश्न तोच विचारतो ज्यांनी खूप डीपली याच्यावरती विचार केलेला आहे। दोनच जागी आहे, प्रश्न विचारत कोण नाही, ज्याला काही समजलं नाही तो प्रश्न विचारला नाही, आणि दुसरा सर्व समजलं तो प्रश्न विचारेल। पण मला नाही वाटत की एकाच सिटिंग मध्ये प्रकल्प पूर्णतः आपल्याला समजू शकेल, यासाठी काही ना काही मनामध्ये अजूनही प्रश्न राहणं साहजिक आहे। आणि मला हे मी हे जाणून असल्या कारणाने माझी ही इच्छा आहे की आपल्या मनामध्ये जे कोणाचे प्रश्न, जे कोणी आज उपस्थित इथे असतील आणि ऐकत असतील, प्रश्न विचारावे, आपण त्याचे उत्तर काय आहे हे द्यायचा प्रयत्न करू। आणि निश्चित प्रश्न अवघड असतील त्यामध्ये आम्हाला काही बदल करायचे तर आम्ही निश्चित करू। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, आपण पेशंटली मला ऐकलं, धन्यवाद। धन्यवाद सर, धन्यवाद। तर प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की आपण सरांना प्रश्न विचारावे। राजेंद्र माळी सर, आपला जो प्रश्न होता महानचा तो विचारू शकतो सरांना। राजेंद्र माळी सर, आपण जॉईन आहात का? माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येत आहे, आवाज येत आहे। बोला सर, बोला सर। अनंत देशमुख सर, आपला हात वर दिसतोय, आपला काही प्रश्न आहे का? मॅडम आवाज येतोय का? हो येतोय सर, येतोय, बोला सर। हॅलो, हा बोला सर, येतोय आवाज। सर माझा प्रश्न आहे की विनंती आहे, आता हा जो प्रकल्प आहे आपला, हा प्रकल्प कृषी माध्यम आणि व्यवस्थापन आणि आधीच्या प्रशिक्षणातून सुद्धा माहीत झाल्याप्रमाणे या सर्व एजन्सी एकत्रितरित्या या प्रकल्पामध्ये काम करणार आहेत, आणि त्या सर्वांनी आपापले जे काही जबाबदारी या प्रकल्पामध्ये पार पाडायची आहे। तर आज रोजी जर खाली फील्डचा जर विचार केला तर कृषी विभाग किंवा कृषी साहेब यांना फक्त
तर मला असं वाटतं या सर्व यंत्रणांनी हॅलो बोला सर बोला सर फक्त हेच होत की आपल्या सगळे आपलं पीएसटीएफ कृषी विभाग महाकॉट आणि माविन या सर्वांनी एकत्रितरित्या जर काम केलं तर हा प्रकल्प निश्चित आपण शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकू. आणि आज फिल्डची कंडिशन अशी आहे की फक्त कृषीवाल्यांनीच हा प्रकल्प करायचा, त्यांना टार्गेट दिलेला आहे आणि 2-4 दिवसात प्रकल्पाची म्हणजे जे काय ते करायचं आहे. तर ह्या गोष्टीमुळे कारण कसं आहे काही प्रश्न आम्ही आमच्याकडून अनुत्तरित राहू शकतात. जे महाकॉट जर प्रतिनिधी असेल तर तो त्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने हॅन्डल करू शकतो, किंवा व्हीएसटीएफ वाले असतील किंवा माहिमच्या माध्यमातून आपण काही शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण करू शकू. म्हणून एक अशी विनंती आहे की हा प्रकल्प ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांपर्यंत नवीन प्रकल्प आहे आणि तो आपण घेऊन जात आहोत तर त्यासाठी या सर्वांच्या माध्यमातून जर हा पोहोचला तर त्याला चांगलं स्वरूप येईल असं मला वाटते. आणि दुसरं एक आपण म्हटल्याप्रमाणे हा प्रायमरी एक्सरसाइज आहे आपला यावर्षी, आणि आपल्याला यावर्षी त्या शेतकऱ्यांना त्या रस्त्यानं कुठेतरी हा रस्ता चांगल्या ठिकाणी जातो आणि त्या चांगल्या रस्त्यानं आपल्याला त्यांना न्यायचा आहे. तर त्या प्रायमरी एक्सरसाइज असल्यामुळे कुठेतरी टार्गेट ओरिएंटेड नसावा हा प्रकल्प असं मला वाटतं सर. साहेब जगामध्ये कुठलीच गोष्ट टार्गेट शिवाय होऊ शकत नाही अचीव. प्रश्न काय झाला माहितीये की मी तुम्हाला सांगितलं की मला युनिफॉर्मिटी जी आहे ती 50% पाहिजे. आता मला माहितीये नाही होणार. प्रश्न काय होऊन राहिला की टार्गेट हा म्हणजे काय म्हणायला एक ऑफिशियल आहे आणि जोपर्यंत माणसा जो टार्गेट नाही आहे तोपर्यंत तो माणूस जो आहे ना त्या दिशेने जाऊ शकत नाही असं माझं मत आहे. मला स्वतःला विचाराल तर तुमचा प्रश्न असा पाहिजे की साहेब मला कृषी विभागाने जे टार्गेट दिलेलं आहे ते कुठल्या हद्दीत अचीव करायचं आहे पण मला या अडचणी चालल्या त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला 4 पॉइंट तुमच्यासोबत यायला तयार आहे. त्याच्यातलं तुम्ही जे मला पहिले म्हटलं की यामध्ये समन्वय नाहीये तो समन्वय आम्ही घडवायचा प्रयत्न करू. राहिला आहे की काही बऱ्याचशा तांत्रिक बाबी ज्या आहेत ज्या समजताना कृषी विभागाच्या लोकांना सांगताना अडचणी निर्माण होऊन राहिलेल्या आहेत तर त्याकरिता आम्ही आमच्या विभागाचे जे काही अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गांना आम्ही ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की कृषी विभाग अशा प्रकारचे काही प्रश्न उपस्थित झाले तर त्यांना तांत्रिकरित्या जी काही माहिती लागेल तर आमच्या ऑर्गनायझेशनच्या कडून जेवढाही काही आमची मॅनपॉवर आहे आमच्याकडे खूप माणसं आहे आणि कमी माणसामध्ये आम्ही काम करतो तरी पण जेवढीही काही मदत पाहिजे आहे तुम्हाला अपेक्षित आहे आमचे लोक तुम्हाला करतील. मी याची ग्वाही देतो तुम्हाला आणि आजच्या मीटिंगला याकरिता तुम्ही आता अमरावतीतनं बोलता का कुठून बोलता मला माहित नाही परंतु अमरावतीतले माझे अधिकारी वर्ग सुद्धा या मीटिंगमध्ये आहेत ते सुद्धा ऐकत आहेत आणि त्यांना सुद्धा सूचना दिली आहे की खरी गोष्ट आहे तुम्ही जी म्हणता ती 100% की आपण आतापर्यंत भाग आहे कापसाचा पणनच्या साईडचा याच्याबद्दल आपल्याला तेवढं इनडेप्थ नॉलेज नाहीये मी समजू शकतो आणि माझे माणसं आमच्या ऑर्गनायझेशनची लोक तुम्हाला ऑल द वे याच्यासाठी मदत करतील याची मी ग्वाही देतो. फक्त राहिला टार्गेटचा तर टार्गेट अशी गोष्ट आहे साहेब की आपल्याला टार्गेट अचीव करणं हे माणसाचं एम पाहिजे. टार्गेट का अचीव झालं नाही हा नंतरचा गोष्ट आहे परंतु टार्गेटच कमी ठेवणं हे कमीत कमी मला पटण्याजोगं नाही आहे आणि सगळ्यात शेवटी विषय कृषी विभागाचा सर एक मिनिट बोलू इच्छितो. आपण जे बोलत आहात अनंत देशमुख साहेब टार्गेटच्या बाबतीत ते 200 एकरच तर आपल्याला सरांनी पण यापूर्वी सांगितलेलं आहे की आपल्याला कमीत कमी 550 क्विंटल कॉटन एका ठिकाणावरून अपेक्षित आहे जेणेकरून 100 बेल्स मिळतील. त्यामुळे ती बाब आपण जर का लक्षात घेतली तर त्या दृष्टीनेच प्रयत्न करणे आपल्याला आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे टार्गेट म्हणून असं काही नसावं आणि ते नाही पण आहे तर ते एक वेल डिफाईन आणि वेल क्राफ्टेड तो प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये ज्या बाबी सांगितलेल्या आहेत की 200 एकर एका गावातून किंवा एका क्लस्टर मधून असावं नाही एका गावातून जसं सरांनी आधी सांगितलं की गाव नसलं तर पण क्लस्टर असावा आणि शेवटी एम एक आहे की तो एका ठिकाणून जर का आपण ते करू शकलो तर ते इज ऑफ डुईंग बिझनेस जो आपण म्हणतो तो आपला जो मोटो आहे तो आपला
सत्कारणी होईल, त्यामुळे ते टार्गेट ऍज सच म्हणून असं बघू नये त्याच्याकडे. ती जी बाब आहे ती एक शेतकऱ्यांच्या त्या गटाच्या जे आपण क्लस्टर निवडत आहे त्याच्या दृष्टीने सोयीची आहे. आणि ते मला तरी वाटतं की जर का आपण एक्सटेन्शन वर केलं, आपण एफपीओ म्हणजे एफपीओचाही जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला असं त्या संदर्भात आलं होतं लक्षात की एवढे लोक जमतील का, एवढे लोक करू शकतील का, हे असं असायला नको. परंतु आज कितीतरी एफपीओ चांगल्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ना आपलं या प्रोजेक्ट संदर्भातील ते आपलं परसेप्शन काय, आपलं इम्प्रेशन काय हे आपण पहिलं पाहिल्यानंतर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकू व्यवस्थित. त्यामुळे ते फर्स्ट इम्प्रेशन आपलं क्लिअर करा, टार्गेटचं बर्डन घेऊन नका चालू. तुम्हाला तो क्लस्टर केवढ्या क्षेत्राचा काबर निवडायचा आहे, फर्स्ट टू पिकिंग आपल्याला आवश्यक आहे, 550 क्विंटल आवश्यक आहे, ते बघा, तो दृष्टिकोन ठेवा आणि ते टार्गेट ठेवा रदर दॅन जे डिपार्टमेंटने तुम्हाला म्हटलं की एवढं क्षेत्र. ठीक आहे, ते एक बाब लक्षात ठेवा. तर सर एम आय क्लिअर? ऍड करायची आहे माझ्या साईडने की मला प्रश्न विचारू, माझा प्रश्न त्यांना एकच आहे की शेतकऱ्यांनी या प्रकल्पामध्ये येऊ नये असं त्यांना वाटण्याचे कारण काय असू शकते? याच्यामध्ये एक लक्षात घ्या की पूर्ण प्रकल्पाची जी संरचना आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला अधिक खर्च करावा लागत आहे का? नाही नाही, हा म्हणजे शेतकऱ्यांना जे करायचं तेच करायचं, व्यवस्थित करायचं आहे, बरोबर आहे. झाला तर फायदा आहे, हे तर म्हणजे असं आहे की झाला तर फायदा आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की मोटिवेट शेतकरी होत नसेल तर शेतकरी मोटिवेट का होत नाही आहे? कारण की आपल्याकडनं समजा आता मी तुम्हाला सर्वांना सांगितलं, मला तुम्ही फक्त एक कारण सांगा की या कारणामुळे मला हा प्रकल्प बिलकुल आवडला नाही आहे, कारण की मला जे काही शेतीमध्ये पहिले खर्च व्हायचा त्याच्या दुप्पट व्हायला लागला, मी का करायला पाहिजे? असं काहीच नाही ना. हा प्रकल्पच मुळे काय आहे की तुम्ही जे करता ते नीट करा, जे करता त्यांची कार्यपद्धती बदला, त्याच्यामुळे नाही म्हणण्यासारखं काहीच नाही. इट इज जस्ट द कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन जेव्हा आपल्या हे कम्युनिकेशन कसं आहे, 3 स्तरावर आहे, हे माझ्याकडनं आपल्याकडे आणि आपल्याकडनं समूहाकडे आहे. आणि मी जसं पहिल्यांदा सांगितलं की हा खरोखर एक तांत्रिक पूर्ण मी जो बोललेला भाग आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला अडचणी निर्माण करून राहिल्या हे एक्सप्लेन करताना. मी काय सांगितलं की त्याच्यासाठी माझे जे कोणचे लोक प्रत्येक जागी आहेत हे तुम्हाला पूर्ण मदत करतील, मी तुम्हाला अगदी गॅरंटी देतो. मी त्यांना सांगितलेलं आहे माझे लोक आज याही कार्यक्रमाला उपलब्ध आहे. प्रश्न काय आहे की साहेब आपल्याला हे करायचं टार्गेट म्हणून नाही, आपली एक जबाबदारी आहे शेतकऱ्याच्या प्रति, बस एवढा मनात ठेवा. शेवटी काय जे व्हायचं ते होईल, परंतु आपण आपल्या साईडने पूर्ण प्रयत्न करावे, माझी एवढीच तुमच्याकडनं आशा आणि विनंती. सर प्रयत्न पूर्ण राहील सर, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे प्रवीण तराळ सर, आपला हात वर दिसतोय, आपल्याला काही प्रश्न विचारायचा सर, आपण आपला माईक अनम्यूट करा प्लीज. हो हो सर, हो मॅडम, बोला सर. हेलो सर, मी माझ्या गावात ज्या गावात हा प्रकल्प राबवायचा आहे त्या गावात गाव बैठका व्हॉट्सअपच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केली, तर शेतकऱ्यांकडून एक प्रश्न उपस्थित झाला की हा जो आपण वेगळा ठेवलेला कापूस, 2 पिकिंगचा कापूस जेव्हा आपण जिनिंग पर्यंत पोहोचू त्यानंतरचा जो हिशोब वगैरे आहे तो कोण ठेवेल? तर गटप्रमुखामार्फत आपण व्यवहार करणार असं सांगितल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की जर आपण हा हिशोब महाकॉट मार्फत जर असला म्हणे प्रत्येकी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा जर म्हणजे काही कमी जास्त होणार नाही, म्हणजे विश्वासाच्या दृष्टीनं त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता. महाकॉटच करणार आहे आणि याच्यामध्ये एक पैसा इकडे तिकडे जाणार नाही आहे, कारण की हा पूर्ण हिशोब तंत्रज्ञानाच्या आधारे होणार आहे. याच्यामध्ये एक लाईन इकडे तिकडे जाऊ शकत नाही, कारण की हे पूर्ण जसं ज्या शेतकऱ्यांनी जेवढा कापूस दिला त्याचं वजन जे आहे हा त्याचा शेअर झाला टोटल कन्साइनमेंट मधला, आणि जो काही पैसा येणार आहे त्याचा ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर वर्क करेल आणि त्या शेतकऱ्याला त्या हिशोबात त्याचा पैसा वापस मिळेल. हा म्हणजे आता माझे सहकारी सांगत आहेत त्याप्रमाणे, आज तुम्हाला माहिती आहे की कापूसपर्यंत महासंघामध्ये किती कापूस आपण रोज घेतो, 100-100 गाळ्या घेतो. आतापर्यंत कधी झालेलं आहे का की याचं वजन 500 किलो होतं आणि याला फक्त 100 पैसा मिळाला? कारण की ही पूर्ण सिस्टीम आहे, याचा सॉफ्टवेअर आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही बिलकुल ग्वाही द्या, त्याच्यामध्ये एक पैसा इकडे तिकडे जाणार नाही, 100% होणार. महाकॉट त्याच्यासाठी पूर्ण व्यवस्था करा. ठीक आहे सर. ओके.
अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हा बोला सर, बोला सर. हा हा मॅडम, मी नंदू वानखडे बोलतो. अनंत देशमुख यांनी प्रश्न केला होता. अनंत देशमुखांचा प्रश्न असा होता, ते आमच्याच ऑफिसला आहेत कृषी सहायक म्हणून अकोल्याला. त्यांचा प्रश्न असा होता की ह्या सगळ्या गोष्टी आपण या ज्या महाकॉट आहे, माइमू आहे, किंवा हे जे सगळे प्रतिनिधी आहेत, आपले सर्व जे एजन्सी आहेत, या सगळ्या एजन्सीच्या एकंदरीत समन्वयातून हा प्रश्न सुटायला पाहिजेत. आणि एकच लोड, आता आपण सांगितलं की पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचं जे आहे महाकॉट कंपनीचं वतीनं मदत करणार आहे. इंटरकल्चर ऍक्टिव्हिटी जे आहेत हे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून होणार आहेत, त्याच्यावर वॉच वगैरे काय जे असेल मार्गदर्शन, तर त्या लेवलवरचा प्रश्न तसा होईल, तसं कृषी विभागाच्या मार्फत होईल. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या एजन्सी आता आम्हाला काही प्रतिनिधी या आजच्या ट्रेनिंगच्या स्टेजेसला काही प्रतिनिधी किंवा कुठले निवडलेले आहेत का आहेत याच्याविषयी काही माहिती नाही. म्हणजे आपणच नुसते भरकटल्यासारखे राहू. आमच्या याच्यामध्ये जसं हा ज्यावेळेस आम्ही हा मुद्दा उपस्थित केला, तर कृषी सहायकाला साहजिकच वाटते की एखादं लक्षांक माझ्याकडे दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये मला जर दुसरीकडून कोऑपरेट वगैरे तशा प्रकारचं मिळालं नाही, ही प्राथमिक अवस्था आहे, ते प्रश्न साहजिक आहे. पण ते जर मिळालं नाही तर माझ्यावर टार्गेट पूर्ण न केल्याचा ठपका हा निर्माण होईल. तर त्यामुळं अनंत देशमुखांचा प्रश्न तो तसे त्या पद्धतीने होता, परंतु आपण सगळेजण त्याच्यामध्ये तुम्हालाही त्या क्वालिटीचं मिळायला पाहिजेत आणि तशा प्रकारचं ती क्वालिटी आणि त्या बेसिसवरचं आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे आणि या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट खरेदीदार विक्रेत्यांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असणार आहे. तर तो प्रश्न तसा होता. आपण असं करूया, मी तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही अकोल्यात ना बोलताय का आता? हो हो सर, हो. आमचे जे विभागीय व्यवस्थापक आहेत ते सुद्धा मीटिंगला आहेत. आता सगळं झालेलं आहे, फक्त काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, की यांचे नंबर म्हणजे यांचे नंबर त्यांच्याकडे नाही, त्यांचे यांच्याकडे नाही, हा जो समन्वयाची जी कमी मला आता दिसत आहे हे आपण इमिजिएटली एक दोन दिवसाच्या आतमध्ये आपण पूर्णपणे हे करू, जेणेकरून एक समन्वय येईल आणि तुम्ही सगळे ग्रुप म्हणून काम कराल आणि प्रत्येकाची कुठे ना कुठे एक्सपर्टाईज आहे. तुमची जिथे एक्सपर्टाईज आहे तिथे तुम्ही वापरा, यांची जिथे तिथे ते वापरतील, ते होईल, काही काळजी नका. हॅलो सर. हॅलो. हा हॅलो सर. हॅलो सर. माझा सर एक असा प्रश्न आहे, गट प्रवर्तक जे आपण नेमून राहिलेलो आहो आणि गट प्रवर्तक म्हटलं म्हणजे एक तो लीड रोल निभावणार आहे याच्यामध्ये रुरल एरियाज मध्ये, सोबत त्याच्यासोबत कृषी सहायक काम करणारच आहे, परंतु याच्यामध्ये कसं झालं अगोदर नवीन नवीन स्मार्ट प्रकल्प जस्ट आता बिफोर 15 डेज 20 डेज आमच्या कानावर आलं. मी कृषी सहायक बोलतोय जीएस काळपांडे दर्यापूरवरून. तर याच्यामध्ये कसं झालंय की बाबा तुम्ही एक गाव एक वाहन निवड करा वगैरे वगैरे, त्यावेळेस आम्हाला इत्यंभूत माहिती नव्हती. आता तुमच्या जास्तीत जास्त मी आभार मानतो महाजन सर्व सरांचे की अतिशय उपयुक्त माहिती दिली, पूर्ण ब्रेन वॉश झाला आमचा, जोपर्यंत आम्हाला जेवढं म्हणजे समजत आहे तोपर्यंत भरपूर प्रमाणात आतापर्यंत समजलेलं आहे. परंतु बिफोर 50 म्हणजे 20 डेज कंडिशन अशी होती की बा एक गाव एक वाहन निवड कसा करायचा, काय नेमकं काय आहे बाबा. मग आम्ही असं ठरवलं की नाही बा ज्या गावात जास्त जी मोठी व्हरायटी आहे म्हणजे जिथं चलन जास्त आहे ती व्हरायटी आपण चूज करणार आहो बा. परंतु मग यादी बनवा, मग 50, 100, 125 शेतकऱ्याची यादी होऊन नंतर मग गटप्रवर्तक निवडा, मग गटप्रवर्तक निवडले. पण याच्या माध्यमातून जो गटप्रवर्तकाचा जो मेन विषय आहे जे ऍज ए म्हणजे काय म्हणतो आपण ते लीडरशिप डेव्हलपमेंटचा हा जो विषय गटप्रवर्तकाचा ज्याचं एक बेस आहे हा गावामधला की त्या अंडर मध्ये सर्व शेतकरी 24 शेतकरीची जी बॅच लॉबी बनवलेली आहे आपण, तर ही सर्व मॅनेज होणार आहे गट प्रवर्तकाच्या माध्यमातून. सोबत कृषी सहायक तर राहणार का त्यांच्यासोबत, पण याच्यामध्ये हा जो गट प्रवर्तक आहे आम्ही असे निवडलेले होते. आता ज्या वेळेस मी गाईडलाईन याच्यामध्ये वाचण्यात आली तर गट प्रवर्तक आम्ही तर अगोदरच गट प्रवर्तक निवडून चुकलेलो आहो, यादी पण बनवलेली आहे, कारण नॉलेज नव्हतं एवढं काय नेमकं. आता भरपूर प्रमाणात त्या पद्धतीनं समजलं आणि गाईडलाईन मध्ये विषय असा आहे की बाबा गट प्रवर्तक हा 10वी पासच असावा. पण असं होऊ शकते की बाबा तो गट प्रवर्तक 9th 10th वाला असं त्याच्याकडे खूप जास्त कॅरेक्टरिस्टिक असण लीडर डेव्हलपमेंटशिपचे. पण अशा कंडिशन मध्ये जे आम्ही आता अगोदर गट प्रवर्तक निवडलेले आहे ते असू शकतात त्यामधले मोस्ट ऑफ द 10th पास असू शकतात, मोस्ट ऑफ द 9th पास असू शकतात. तर याच्यामध्ये आता बदल करता येईल का की ऍज इट इज राहू द्याचं, याच्यामध्ये काय करायचं नेमकं?
विषय कृषी खात्याचा आहे, परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण का 10th म्हणत आहोत. आपण याच्यासाठी म्हणतो की आपल्याला या लोकांना एंटरप्रिनरशिप यांच्या माइंडमध्ये डेव्हलप करायची आहे. यांच्यामध्ये एंटरप्रिनरशिप डेव्हलप करायची असेल तर जो मेन माणूस आहे त्या माणसाला पूर्ण व्यवसाय शिकायचा आहे आणि त्याला प्रत्येक त्याचे जे सबॉर्डिनेट्स आहेत त्यांना एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे त्या माणसामध्ये ते पॅशन पाहिजे, त्यामध्ये ते लिडरशिप क्वालिटी पाहिजे, त्याच्यावरती सगळ्या लोकांचा विश्वास पाहिजे. म्हणजे 10वी 5 पेक्षा ह्या गोष्टी निश्चितपणे जास्ती हे प्रामुख्याने कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पाहिजे आहे. तर 10वी 5च्या बाबतीत आता मुळे साहेबांशी मी चर्चा करतो की आपण केलेल्या याच्यात काही बदल करता येईल का, परंतु हेतू काय होता माहितीये का, की ह्या सगळं तांत्रिक बाबी आहे. उद्या चालून आपल्याला याच्यामध्ये सगळं ऍप बेस्ड काम करायचं आहे, तर आपल्याला एज्युकेटेड माणूस असेल तर तो फटाफट फटाफट याच्यामध्ये शिकू शकेल सर, हा उद्देश. हा काळपांडे साहेब, सरांनी जसं सांगितलं तसंच की यामध्ये ई ऑप्शन प्लॅटफॉर्म आहे, समोर या गटांना कमोडिटी एक्सचेंज वर काम करायचं आहे. तर आपण आपलं ओझं उलट जर का तो जर का शिक्षित व्यक्ती असेल तर उलट आपलं जे काम आहे ते कमी होईल. उलट तो त्या व्यक्ती शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने समजवून सांगू शकत, ते पण उलट आणखीन नवीन जसं सरांनी सांगितलं एंटरप्रेनरशिप, त्यातून ज्या काही पॉसिबिलिटी त्या उद्योगातून समोर निर्माण होतील ते त्यांना ही व्यक्ती चांगल्या पद्धतीने समजवून सांगू शकेल. कारण की आपल्या डिपार्टमेंटने ठरवलं आहे की गट प्रवर्तक पण जे राहतील त्यांना पण ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांना प्रशिक्षित करायचं आहे आणि त्यांनी नंतर त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करायचं आहे आणि गट प्रवर्तकांना सुद्धा चांगल्या ट्रेनिंग फॅसिलिटीज अवेलेबल करून द्यायच्या, जेणेकरून ते त्या म्हणजे त्यांच्याकडून त्या शेतकऱ्यांना चांगला मेसेज जाईल आणि तो मेसेज इफेक्टिव्हली कन्व्हे होईल. त्यामुळे गाईडलाईन्स नुसार जे म्हटलेलं आहे त्याला कृपया स्टिकअप राहण्याचा प्रयत्न करा आणि जर का तुम्हाला काही त्यात खरोखर अडचणी असतील तर तुम्ही आपल्या एसओ साहेबांशी बोलून त्या सोडवा. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा सर, मला असा प्रश्न होता की आपण जो गट तयार करत आहे सर, तर त्या गटामध्ये आपण ट्रेसेस फ्री कॉटन आपण डेव्हलप करायला सांगत आहे, तर पण काय होईल की एका शेतकऱ्यांनी मला प्रश्न केला माझ्या सभा घेतली तेव्हा की आम्ही जर चांगल्या प्रतीचा कापूस तयार करत असेल पण माझ्या गटातलेच 2-3 जण जर चुकीच्या पद्धतीने वेचणी करत असेल आणि त्याच्यामध्ये डेब्रिस किंवा ट्रेसेस जर येत असतील तर आम्हाला जो भाव मिळताना कॉटनचा तिथे कुठेतरी आमची क्वालिटी खराब होईल, तर याच्यावर आपण त्यांना काय सांगायचं सर, म्हणजे काय करू शकतो आपण याच्यामध्ये की युनिफॉर्मिटी राहील आपली. मी तुम्हाला सांगतो या प्रोजेक्टची सक्सेस कशी आहे माहितीये का, जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःला याच्यातनं बाहेर निघायचं नाही आहे, म्हणजे बाहेर निघायची इच्छा आहे तोपर्यंतच हे होऊ शकेल. परंतु या उपर आपण एक चेक पॉईंट ठेवलेला आहे, तो चेक पॉईंट काय केलेला आहे आपण की हा शेतकरी जेव्हा ग्रुपला कापूस विकायसाठी येईल किंवा द्यायला येईल तिथे आपण कोणाची नेमणूक केलेली आहे, एका रेग्युलर ग्रेडरची. आणि आपण काय करतोय की त्यांचा जो गट प्रमुख आहे ट्रेन करतोय, तर तिथे फिल्टर आहे ना मॅडम, तिथे समजा त्या माणसाची क्वालिटी खराब असेल ना तर आपला ग्रेडर सांगेल ना त्याला की बाबा ही कॉटन घेण्यासारखं नाही आहे, हे तुम्ही घेतलं तर पूर्ण गटचं याच्यावर नुकसान होऊ शकेल आणि याला बाजारभावाने विकायला सांगून द्या, हे त्याला सांगावं लागेल. प्रॉब्लेम काय माहितीये का की या गटामध्ये जी सायनर्जी आहे ही या पूर्ण सक्सेस स्टोरीतला मेन गाभा राहणार आहे. तर आपण तिथे ठेवलेलं आहे की ज्यावेळेस म्हणजे ग्रेडर ठेवलेला आहे जो तिथे फिल्टर लाव फिल्टर सारखं काम करेल आणि एखादा खूपच सबड्यूड कॉटन आणेल, खराब कॉटन आणेल ज्याच्यामुळे सगळ्यांवरती परिणाम होणार असेल, तर जो शेतकऱ्याचा लीडर आहे त्याला तो पॉइंट आउट करेल बाबा या माणसाचा कापूस या सामूहिक याच्यात घेण्यासारखा नाही आहे आणि घेऊ नये असं आमचं मत आहे. त्याच्यानंतर त्यांना निर्णय घ्यायचा. मॅडम, आपण जो प्रश्न मांडला तो बरोबर आहे, तशा पद्धतीची काही गोष्टी होण्याची शक्यता आहे, परंतु आपण शेती शाळा दरम्यानच्या पिरियड मध्ये रन करणार आहोत, त्या शेती शाळेमध्ये किंवा आपण वारंवार त्या संदर्भात बोलणार आहोत, तर जेव्हा हा गट एकत्रित म्हणून काम करायला लागेल ना तर शेतकरी स्वतः त्या गोष्टींची जे काही त्यातले गटप्रवर्तक आहेत किंवा इतर लीडर शेतकरी आहेत ते स्वतः त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला समोर येतील आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे की जे शेतकरी सर्व शेतकरी एकत्रित मिळून ते काम करतील. 1-2 शेतकऱ्यांमुळे पूर्ण गटाचं जर काही नुकसान होत असेल किंवा इतर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर ते अवॉइड कसं करायचं याचं मेकॅनिझम सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या त्या क्लस्टरला त्या गटाला स्वतः डेव्हलप करावं लागेल. तिथपर्यंत जी जबाबदारी जर का कोणी म्हणूनही घेतल्या जाऊ शकणार नाही
त्या पद्धतीने आपल्याला गटाला मोबिलाईज करावं लागतं. सरळ सर आपला अजून काही प्रश्न आहे का? आपला हात वर दिसतोय. नाही मॅडम. राजेंद्र वाळी सर आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे सर? आपण डे वन पासून ऍक्टिव्ह आहात, आपला अजून काही प्रश्न असेल तर आपण महाजन सरांना विचारू शकता. राजेंद्र नाही मॅडम, माझा काही प्रश्न नाही राहिलेला. जे काही मनात शंका होत्या त्याचं निराशन. ओके, प्रश्न असेल तर आपण थोडा वेळ थांबूयात. हॅलो. हा बोला सर, बोला. सचिन अंबलगे सर आपला आवाज येत आहे, बोला सर. मला असं विचारायचं होतं, ग्रुप मिळून एक वन निवडायचं आपल्याला. हॅलो सर, आवाज येतोय सर आपला, बोला. हॅलो, आवाज येतोय? हो सर, येतोय. हा, एक ग्रुप मिळून गावात एक वन जर आपल्याला निवडायचं आहे तर त्याची ओळख कशी करायची आपण मॅडम? म्हणजे कुठल्या बेसवर करायची? यापूर्वी सांगितलेलं आहे की एक गावात एक वाण निवडायचं आहे, ते शेतकऱ्यांना निवडायचं आहे, तुम्हाला नाही निवडायचं आहे. एक समूह जो आहे तो जो 100 गाडी करू शकेल तो त्याचा डिसिजन घेणार आहे, आणि समूहाला जी मदत पाहिजे ती आपल्याला करायची. ठीक आहे. नाही, जसं काही पॅरामीटर जे राहतील, लेंथ अशी कापसाची लेंथ, त्यामुळे स्टेपल त्याचं त्यावर काही डिपेंड आहे. तुम्हाला काय करावं लागेल की जे म्हणजे जे विक्रेते आहेत की नाही, या विक्रेते आपलं आपलं एक्सप्लेन करतील ना की माझ्या म्हणजे माझ्या कुठला व्हेरायटी चांगली आहे. तुम्ही त्यांना पकडा ना, त्यांना त्यांना म्हणा की तुम्ही एक्सप्लेन करा काय तुमचा सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट कुठला राहील, काय राहील. सॉइल हेल्थ कार्डच्या आधारे ते सांगतील की या जमिनीसाठी काय बेस्ट राहील. मी जसं तुम्हाला सांगितलं की स्टेपल लेंथ चांगली येत असेल तर त्याला प्रिफरन्स द्या, लीड पर्सेंटेज जास्त येत असेल तर त्याला प्रिफरन्स द्या. या दोन्हीही गोष्टी साध्य होत असेल तर नथिंग लाईक इट. अच्छा, ठीक आहे सर, धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न असेल ते आपण विचारू शकता. सर कुणाचे माईक अनम्यूट नाही आहे त्यामुळे आपण पुढे जातोय. मॅडम. हा बोला सर, बोला. हॅलो, बोला सर. मॅडम प्रश्न नाही आता, परंतु हा जो आपला विषय आहे कापसाचा, हा जो आपला कापूस या विषयावर आपलं हे सखोल मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी, तर कापसाचं महत्व सांगणारी एक कविता आमचे कृषी पर्यवेक्षक नंदू वानखळे यांनी तयार केलेली आहे, तर त्यांची इच्छा आहे की आपण सर्वांसमोर ती कविता आहे, जी कविता या ठिकाणी शेअर करावी, त्यांना तशी आपणास विनंती. नक्की सर, करा सर. वानखळे सर. वानखळे सर. हा, परमिशन दिली मॅडमनी. तर या ठिकाणी महाजन सर म्हणजे फार फिलॉसॉफी आहे, कारण मनातलं ओळखणारे आहेत ते, कारण दोन्ही बाजू त्यांना माहीत आहेत की आता मीही बोलल्यानंतर लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न असतील किंवा आणखी काही अनुत्तरित प्रश्न राहिलेत का. म्हणजे एवढं सखोल त्यांची म्हणजे 30 वर्षाचा कालावधी असो किंवा 36 वर्षाचा झाला तो कालावधी, त्या कालावधीमध्ये त्यांचा जो अनुभव आहे तर हा माणसाचे मन जिंकण्याचा आहे, आणि त्या माध्यमातून जे काय म्हणतो आपण त्याला काउन्सिलिंग करणं आहे किंवा त्या माध्यमातून जे लोकांच्या मनातलं काढून घेण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये आहे. एक बेस्ट फिलॉसॉफर म्हणून मला त्यांच्याकडे पाहायचं आहे, आणि म्हणूनच अशा एका फिलॉसॉफरच्या समोर माझ्याही काही कवितेच्या प्रतिभा या ठिकाणी जागृत झाल्या होत्या, म्हणून हा एक प्रयत्न होता काल की आपल्याला काहीतरी हे करावं. तर सर मी कविता सादर करतो, जरासं वेगळं आहे पण कसं आहे की कापसावर बोलतो आपण 3 दिवसापासून, आणि त्यामुळं कापसाचं महत्व काय आहे हे थोडंसं विशेष करणारी कविता आहे. वातावरण निर्मितीच्या दृष्टीनं आपण म्हणूया, तशा अनेक कविता लिहिल्यात, तरी आता मी मुख्य कवितेकडेच वळतो. ठीक आहे, शेतकरी मित्र होश
मनुष्याच्या जीवनात कापसाचं किती अनन्य साधारण महत्व आहे हे सांगणारी कृतज्ञ कविता कापूस मी घेऊन आलो. सर्वसामान्यासाठी, शेतकऱ्यासाठी आणि कापसावर जगणाऱ्यासाठी, सर्वांसाठी, श्रमिकासाठी, व्यापारासाठी आणि लहान थोरासाठी, कापूस पिकवणाऱ्यासाठी आणि विकणाऱ्यासाठी आणि कापसाच्या भरोश्यावर जग जिंकणाऱ्यासाठीची कविता आहे कापूस. माझ्या शेतकऱ्या हाती पीक नगदी कापूस, माझ्या शेतकऱ्या हाती पीक नगदी कापूस, करे साजरी दिवाळी हाच अगदी कापूस, करे साजरी दिवाळी हाच अगदी कापूस. जाई सुई छिद्रात किती वाकतो कापूस, जाण्या सुई छिद्रात किती वाकतो कापूस, पुढे कपडा होऊन लाज झाकतो कापूस, जन्मी कपडा होऊन लाज झाकतो कापूस. ओल्या घावामध्ये दवा हाच भरतो कापूस, कानी अत्तराचा फवा हाच ठरतो कापूस, कानी अत्तराचा फवा हाच ठरतो कापूस. क्षीण चेहऱ्याचा घाम हाच टिपतो कापूस, क्षीण चेहऱ्याचा घाम हाच टिपतो कापूस. जागो जागी माणसाला किती जपतो कापूस, जागो जागी माणसाला किती जपतो कापूस. गोऱ्या चेहऱ्याला लाली साज लावतो कापूस, गोऱ्या चेहऱ्यास लाली साज लावतो कापूस. सुंदर रशा रुपड्याला जगा दावतो कापूस, सुंदर रशा रुपड्याला जगा दावतो कापूस. उशी मध्ये गादीतही हाच लोळतो कापूस, उशी मध्ये गादीतही हाच लोळतो कापूस. आरामात अशा वेळी सुख घोळतो कापूस, आरामात अशा वेळी सुख घोळतो कापूस. रुबाबात पोशाखात, रुबाबात पोशाखाच हाच असतो कापूस, रुबाबात पोशाखात हाच असतो कापूस. व्यापाऱ्याच्या खिशातही हाच हसतो कापूस, व्यापाऱ्याच्या खिशातही हाच हसतो कापूस. कधी दिव्याची ती वात हाच बनतो कापूस, कधी दिव्याची ती वात हाच बनतो कापूस. अंधा रात उजेडाला हाच आणतो कापूस, अंधा रात उजेडाला हाच आणतो कापूस. जिंदगीत किती कामी असा पडतो कापूस, जिंदगीत किती कामी असा पडतो कापूस. श्वास सरताना कात हाच दडतो कापूस, श्वास सरताना कात हाच दडतो कापूस. पुढचे दोन कडवे आहेत. जणू रानात चांदण असा फुटतो कापूस, जणू रानात चांदण असा फुटतो कापूस. हिरव्या पानात उठून असा दिसतो कापूस, हिरव्या पानात उठून असा दिसतो कापूस. किती श्रमिकाचे पोट हाच भरतो कापूस, किती श्रमिकांचे पोट हाच भरतो कापूस. जीन सरल तरीही कुठ सरतो कापूस, जीन सरल तरीही कुठ सरतो कापूस, जीन सरल तरीही कुठ सरतो कापूस. धन्यवाद. मी नंतर वानखडे अकोला. धन्यवाद नंदू वानखडे सर. आपला कॅमेरा ऑन असेल तर प्लीज आम्हाला आपल्याला बघायचं आहे सर. आता कॅमेरा नाही ऑन करत. खूप छान कविता होती सर, खूप छान. आणि आपल्यासारखे प्रश्न जर आम्हाला मिळत गेले
तरी प्रशिक्षण न राहता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण खूप चांगले विषय आत्मसात करू शकू. सर जे कठीणही असेल आणि महत्वाची असेल असेही जे विषय आहे सहजरित्या आपण आत्मसात करू शकू. सर जर अजून कुणाचे काही प्रश्न असेल तर आपण घेऊयात. बोला सेशन संपायच्या पहिले ज्यांनी कविता म्हटली ती खूप सुंदर कविता होती, परंतु मला त्यांचा एक समारोप करायच्या पहिले मला काही बोलायचं आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात की डिफिकल्टी इज लाईक अ बॅग फुल ऑफ कॉटन. डिफिकल्टी इज लाईक अ बॅग फुल ऑफ कॉटन, हेवी फॉर दोज हु सी ऍट इट अँड लाईट फॉर दोज हु हँडल इट. म्हणजे दुर्ण कापसाकडे पाहिलं की असं वाटतं खूप जड आहे, परंतु उचलायचा प्रयत्न केला तर काही कठीण नाही आहे. तर जेवढेही आपले अधिकारी वर्ग जे कुठला स्टाफ या कामामध्ये आपला या गुंतलेला आहे आणि कॉटनच आपल्याला आहे ते स्मार्ट कॉटन करायचं आहे, तर कॉटनला स्मार्ट करायची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मला त्यांना हे सांगायचं आहे की आपण सगळ्या शेवटी शेतकऱ्यांचे मुलं आहोत आणि ही जिम्मेदारी टार्गेट म्हणून करायची नाहीये. आपण सर्व मिळून ही जिम्मेदारी करून शासनासमोर एक आपल्याला ऑप्शन आपण जो ठेवलेला आहे त्याच्यातना रिझल्ट द्यायचे आणि म्हणून प्रत्येकाने खरीप हंगाम लवकर आलेला लवकर सुरू होणार आहे, बियाणं सुद्धा खरेदी होणार आहे. प्रत्येकांनी अगदी जीवापासून प्रयत्न करून याला यशस्वी करावे अशी माझी मनापूर्वक इच्छा आहे आणि त्यांना मी सगळ्यांना बेस्ट लक देतो त्यासाठी. नमस्कार. धन्यवाद सर. तर आपण गेले 3 दिवसापासून स्मार्ट कॉटन या प्रकल्पांतर्गत कापूस उत्पादन तंत्रज्ञान या विषयाचे प्रशिक्षण घेतोय. महाराष्ट्र शासनामार्फत आणि कृषी विभागामार्फत या मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भातील तसेच अमरावती विभागातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने वनामती अंतर्गत रामेती अमरावती यांचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि आम्ही आमच्या प्रयत्नातून जे व्याख्याते या विषयाशी निगडीत होते त्यांना बोलवून एक प्रामाणिक प्रयत्न केला की जास्तीत जास्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांपर्यंत देखील पोहोचली पाहिजे. तर मी पूनम चोरमले सहायक संचालक रामेती तथा शिक्षणाचे समन्वयक आज शेतकरी बांधव तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि इतर जे संस्था आहेत त्यांच्याही अधिकारी कर्मचारी जे उपस्थित होते या प्रशिक्षणाला त्यांचे मी आभार मानते. तसेच जयेश महाजन सर यांनी आपले आजचे 2 सत्र खूप छान प्रकारे माहिती दिली. हे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात उदाहरणासहित आत्मीयतेने आपल्याला मार्गदर्शन केले. सरांचेही मी खूप खूप धन्यवाद मानते. तसेच आजच्या समारोपासाठी आज अमरावती रामेती अमरावतीचे प्राचार्य सर उपस्थित झालेले आहेत त्यांचे स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार सर्वांना. आपण बघत आहोत की मागील 3 दिवसांपासून स्मार्ट कॉटन या कापूस तंत्रज्ञान व्यवस्थापन या विषयी आपण ट्रेनिंग आयोजित केले. सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र म्हणजे सरांनी जयेश सरांनी स्टॅटिस्टिक मांडलीच आहे कॉटनची की आपण कुठे स्टँड करतो वर्ल्ड मध्ये आणि देशात पण. तर विदर्भातील सर्वात महत्वाचं पीक म्हणून कॉटन ओळखलं जाते आणि त्यातही पश्चिम विदर्भातील जे आपले 5 जिल्हे आहेत हे फार मोठे कॉटन प्रोड्युसिंग जिल्हे आहेत. तर आपण एक बघितलं की शेतकरी हा मूळतः उद्योजक आहे, परंतु काय आहे की त्याचं शेतीचं इकॉनॉमिक्स त्याच्या हातात नाही आणि इकॉनॉमिक्स हातात नसल्यामुळे तो त्या प्रोफेशनली त्या उद्योगाला समोर घेऊन जाऊ शकत नाही आणि ते इकॉनॉमिक्स त्याच्या हातात कसं राहील या संदर्भात त्या स्मार्ट कॉटन प्रकल्प म्हणजे स्मार्ट प्रकल्प जर का पूर्ण बघितला तर त्यामध्ये विचार करण्यात आलेला आणि त्यात स्मार्ट कॉटन हा जो विषय आहे यामध्ये जर का आपण बघितलं तर 3 key points आहेत. एक म्हणजे आपली प्रोडक्शन, दुसरं पोस्ट हार्वेस्ट आणि तिसरं मार्केटिंग. प्रोडक्शन लेवलवर सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला प्रोडक्शन मध्ये पण एक्सेल करायचं आहे. प्रोडक्शन मध्ये एक्सेल करताना युनिफॉर्म कसं असल
ते बघायचं आहे. पोस्ट हार्वेस्टला आपल्याला त्याची स्टोरेज वगैरे बघायचं आहे, त्याचं स्टोरेज कसं राहील, त्यात हार्वेस्टिंगच्या वेळेला ट्रॅशचं प्रमाण कसं राहील. कारण की एक युएस कॉटन म्हणून ब्रँड आहे जसं सरांनी सांगितलंय, युएस कॉटन मध्ये 2% पर्यंत मला वाटतं सर अडल्ट्रेशन म्हणजे अलव किंवा त्यांचं स्टँडर्ड आहे ते, आणि आपल्या इथे 15-18% प्रमाण पर्यंत ते पर्सेंटेज जातं. तर ते त्या गोष्टी कशा मिनिमाइज करायच्या आहे हे एक महत्वाची बाब आहे. आणि त्यानंतर जी मार्केटिंग आहे ती ई प्लॅटफॉर्म वरती मार्केटिंग असल्यामुळे आपण या बाबतीत निश्चित आहे. आणि गाईडलाईन्स ज्या आहेत स्मार्ट कॉटनच्या त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, प्रत्येकाची जबाबदारी दिलेली आहे, महापौर कुठे एंटर होईल, कशा पद्धतीने एक्झिक्युट करत, विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीने राहील ते पण दिलेलं आहे. मित्रांनो आपण एक बघितलं आहे की आपण जेव्हा मी आधी पण बोललो की जेव्हा आपण एफपीओची चळवळ हाती घेतली होती तेव्हा कुणाला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने एफपीओ चांगलं काम करू शकते. त्या वेळेलाही काही निगेटिव्ह होते, परंतु आज जर का बघितलं तर आपलं जेव्हा किंवा नॅशनल लेवलवरचे सेमिनार्स होतात किंवा कॉन्फरन्सेस होतात तर महाराष्ट्रातील एफपीओचा उल्लेख नसेल असं कुठलंच कॉन्फरन्स राहत नाही. सह्याद्री गटांनी दाखवून दिलेल्या आहेत, आपल्या लोकल जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एफपीओ कार्यरत आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने कामं केल्या जात आहेत, कशा पद्धतीने कामं समोर जात आहेत. तर आता प्रत्येकाच्या सर्व्हिस कालावधीमध्ये एक चांगला पिरियड असा येत असतो की ज्यामध्ये आपण काही चांगलं करून दाखवू शकतो. तर मला वाटतं की ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे स्मार्ट कॉटन माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली, आणि त्यामध्ये फक्त आपल्याला शेतकऱ्यांसोबत राहायचं आहे, यामध्ये त्यांना फक्त गाईड करायचं आहे. कारण की रेग्युलर प्रॅक्टिस कॉटनची जर सरांनी सांगितलं ती चालूच आहे, त्याला फक्त एक दिशा द्यायची आहे. एक गाव एक वाट हा जो कॉन्सेप्ट आहे, तर ते एक गाव एक वाट म्हणजे काय, फक्त आपल्याला त्यातील एक गर्भ आपल्याला समजून घ्यायचा की आपल्याला शेतकऱ्यांना युनिफॉर्मिटी कसं येईल, त्याचे स्टेपल लेंथ जे काही पॅरामीटर्स सरांनी टेक्निकल पॅरामीटर सांगितले टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या दृष्टीने ते कसे मिळतील, त्याकरता ती बाब आवश्यक आहे. तर ती काही असं टार्गेट म्हणून नाही की एकच वाण शेतकऱ्यांनी, तर ते त्याचा गर्भ जर का आपल्याला समजून देता आला तर ते बाब निश्चितच आपल्याला पॅसिव्हली म्हणजे विदाउट एफर्ट मिनिमम एफर्ट्सनी आपण ती बाब अचीव करू शकतो. सरांनी ज्या बाबी सांगितलेल्या आहेत तर मला एक असं वाटतं की समोर चालून जसा जसा हा प्रकल्प समोर गेला, आता हे पहिलं वर्ष आहे आणि त्यामध्ये काहीतरी अडचणी येतील आणि निश्चितच असं अडचणी नक्कीच येणार आहे, परंतु त्या अडचणीवरतीही मार्ग निघतील. काही ना काही टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आपल्याला घ्यावं लागेल. काही आता नंदू वानखेडे साहेबांनी जशा पद्धतीने कविता सादर केली, असे जर का आपल्याकडे एक्सटेन्शन वर्कर असतील आपल्यातील निश्चितच सुप्त गुण आहेत, इतर जे काही प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत त्यांच्यामध्येही या बाबी आहेत. ह्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आपल्याला या वेळेला या काळात आणखीन शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायच्या आहेत आणि त्यांना या स्मार्ट कॉटन प्रकल्पात कसा जास्तीत जास्त सहभागी करता येईल, कसा लाभ मिळून देते काय प्रयत्न करायचा. तर आपण निश्चितच रामेतीचा जो प्लॅटफॉर्म आहे याचा उपयोग आपल्याला यापुढेही करायचा आहे. हे एक प्रशिक्षण झाले आणि इथेच संपलं असं नाही आहे. जेव्हा केव्हाही स्मार्ट कॉटन संदर्भातील ज्या ज्या बाबींकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता भासल, जशी महापौरची म्हणजे जी काही त्यांचा प्लॅटफॉर्म तयार होईल आणि त्या जसं जसं प्रोग्रेस होईल, ही संस्था आपल्यासाठी नेहमी तयार आहे, आपल्या कृषी विभागाचीच संस्था आहे आणि आपण याच्या माध्यमातून आतापर्यंत मार्गदर्शन केलेलंच आहे, पुढेही आपण करत राहू. आणि निश्चितच जी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे ती जबाबदारी कृषी विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी आपण मिळून पार पाडू आणि या ज्या भागाला जो पॉटन आपण जे एक बघितलं की शेतकरी आत्महत्या या पिकापासून सुरू झालेल्या आहेत असं म्हणतात, तर ते पीक आपण कसं टर्न करून हे एक नामांकित करू याकडे सर्वजण लक्ष देऊ. जे काही व्याख्याते या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षणाच्या दरम्यान लाभले, माननीय दशरथ तांबळे साहेब विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, सीआयसीआरचे शास्त्रज्ञ माननीय जयेश महाजन साहेब, या सर्वांचे मी रामेतीचे आणि कृषी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो व अपेक्षा ठेवतो की हा जो प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे हा पूर्णत्वास चांगल्या पद्धतीने आपण नेऊ. आणि एक जसं की आपण मागे पण बघितलंय कृषी विभागाला चांगले अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर याही बाबतीत आपण निश्चितच चांगलं काम करू, उल्लेखनीय कामगिरी बजावू. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मी प्रशिक्षणाची समन्वयक या नात्याने पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते.
आणि आज आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.